हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा। तर मागील अनेक सत्रे आपण पाहतोय आध्यात्मिक गुरु हा जो अथांग विषय आहे त्याचं आपण थोडक्यात निरूपण पाहतोय श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथाच्या आधारे। तर पैकी 57 श्लोक आपण पाहिलेत श्री चैतन्य चरितामृत आदिलीला अध्याय पहिला, अध्याय शीर्षक आहे आध्यात्मिक गुरु। आणि आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, त्या काय आता थोडक्यात सांगणं शक्य नाही, त्यामुळे आज आपण त्याच्या पुढच्या श्लोकापासून आज आपण सुरुवात करूया। ज्यांना आज ह्या सत्रासाठी पहिल्यांदा झाले असतील, उत्सुक असतील आध्यात्मिक गुरु म्हणजे काय, थोडक्यात आज मी एक मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवलं होतं ते वाचा, म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणजे काय नक्की आणि त्याच्यामध्ये किती क्षमता असते एखाद्या जीवाला या भौतिक बंधनातनं मुक्त करण्याची, ते तुम्हाला अनुभूती येईल। ते श्रीपाद श्रील प्रपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांनी वचन सांगितलेलं आहे की जे श्रील प्रपदांचे आध्यात्मिक गुरु आहेत। तर आज आपण सुरुवात करूया 58व्या श्लोकापासून। तर यातील काही श्लोक हे बंगालीमध्ये आहेत, काही संस्कृतमध्ये आहेत, आणि आता ह्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत ते बरेचसे श्लोक भागवतमधनं जसेच्या तसे घेतलेले आहेत की जे समर्पक आहेत। म्हणजे आपण समजा एखादा निबंध लिहितो, बघा अनेक ठिकाणचं आपण माहिती घेतो आणि काय करतो, आपला निबंध चांगला लिहिण्याचा प्रयत्न करतो। तसं हे जे ग्रंथकार आहेत कविराज कृष्णदास गोस्वामी यांनी अनेक ठिकाणहून असे सुंदर सुंदर काय घेतलेले आहेत, पुष्पसुमनं घेतलेली आहेत, आणि त्यांनी हा असा सुंदर एक ही फुलांचा गजरा असा विणलेला आहे, आणि त्यातून आपण त्या गजऱ्याच्या गंधाचं रसपान करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जीवे साक्षात नाही ताते चैत्य गुरु चैत्य रूपे, शिक्षा गुरु हय कृष्ण महांत स्वरूपे। मी म्हणेन माझ्याहून तुम्ही म्हणा। जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे, जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे। अजून फोड करतो मी। जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे, शिक्षा गुरु हय कृष्ण महांत स्वरूपे। जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे, शिक्षा गुरु हय कृष्ण महांत स्वरूपे। जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे, शिक्षा गुरु हय कृष्ण महांत स्वरूपे। जीवे म्हणा जीवाकडून, साक्षात प्रत्यक्ष अनुभव, नाही नाही ताते म्हणून गुरु गुरु, चैत्य रूपे परमात्म्याच्या रूपातील, शिक्षा गुरु उपदेशक गुरु हय प्रकट होतात, कृष्ण भगवान श्री कृष्ण महांत महान भक्त स्वरूपे च्या रूपात। ते एक तुम्ही सर्वांनी नोट केला असाल, भले जरी आपण चैतन्य चरितामृत अभ्यासतोय पण भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तीशिवाय इथं काही चर्चा नाही आहे। हेच मी मागच्या सत्रामध्ये तुम्हाला समजावून सांगत होतो। सत्संग म्हणजे तोच भक्तांचा समूह की जिथं केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण विष्णू तत्वावरती चर्चा केली जाते। कोणी आपल्या दृष्टीसमोर म्हणा, कोणी आपल्या दृष्टीसमोर
परमात्म्याची प्रत्यक्ष उपस्थिती अनुभवू शकत नसल्याकारणाने तोच परमात्मा आपल्या समोर मुक्त भगवत भक्ताच्या रूपाने प्रकट होतो। असा आध्यात्मिक गुरु म्हणजे स्वतः श्रीकृष्णच असतात। इथं शास्त्र वचन जी आहे त्याच्या अनुषंगाने स्पष्ट सिद्धांत मांडतायत कविदास कृष्णदास गोस्वामी की जीवे साक्षात नाही ताते गुरु चैत्य रूपे, की जीवाला परमात्मा रूपातले भगवंत साक्षात पाहणं शक्य नाही आहे, म्हणून कृष्ण स्वतः कोणाच्या रूपामध्ये येतात, शिक्षा गुरुच्या रूपामध्ये येतात। स्वतः भगवान श्रीकृष्ण शिक्षा गुरुच्या रूपामध्ये येतात। कोणी आपल्या दृष्टीसमोर परमात्म्याची प्रत्यक्ष उपस्थिती अनुभवू शकत नसल्याकारणाने तोच परमात्मा आपल्यासमोर एक मुक्त भगवत भक्ताच्या रूपाने प्रकट होतो। असा आध्यात्मिक गुरु म्हणजे स्वतः श्रीकृष्णच असतात। तात्पर्य बाय श्री डिवाइन ग्रेस एसी भक्ती वेदांत स्वामी श्री कृपाद की श्रवण करा। भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे भेटणे ही गोष्ट बद्ध जीवाला शक्य नाही, तथापि जो प्रामाणिक भक्त होतो आणि गंभीरपणे भक्तिमय सेवा करू लागतो त्याच्यावर कृपा दर्शविण्यासाठी आणि भगवत सेवा करण्याची त्याची सुप्त प्रवृत्ती जागवण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे शिक्षागुरु पाठवितात। असा उपदेशक त्या भाग्यवान बद्ध जीवाच्या बाह्येंद्रियांसमोर प्रकट होतो आणि त्याचवेळी त्याला आतून चैत्य गुरुकडून अर्थात प्राणीमात्रांच्या हृदयात आध्यात्मिक गुरुच्या रूपाने निवास करणाऱ्या श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मिळते। कसं आहे, जीवाला भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही आहे, इट इज इम्पॉसिबल। म्हणजे तुम्ही भौतिक कर्मकांडामध्ये रत राहून भौतिक सुख विलासामध्ये रत राहून भेटणं तर इम्पॉसिबल, भगवंतांना भेटणं अशक्य आहे असं नाही। पण ते कसं भेटावं लागेल, आपल्याला कुर्मदाससारखं भेटावं लागेल त्या भावामध्ये। हरे कृष्ण, कुर्मदास ज्या भावामध्ये भगवंतांची भक्ती केला, एक मुस्लिम असूनसुद्धा हात पाय नसताना त्या भावामध्ये आपण जर भक्ती केली, पूर्ण जीवन जर आपलं समर्पित केलं, तर निश्चित भगवंत स्वतः आपल्याला भेटायला येते। म्हणूनच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर स्वतः सांगतात, एकदा ते दर्शनाला उभे राहिले होते श्री राधा श्यामसुंदरांच्या समोर, तर त्यांचा चष्मा ते विसरले होते, तर त्यांचा शिष्य एक पळत गेला आश्रमामध्ये आणि घेऊन चष्मा आला आणि त्यांना चष्मा देऊ लागला। तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर खूप सुंदर सिद्धांत सांगितलेत, डोंट ट्राय टू सी गॉड, ट्राय टू सर्व गॉड सो दॅट गॉड विल कम अँड सी यू। काय, तुम्ही डोळ्यांना ह्या चांबड्याच्या चक्षूनं पाहण्याचा प्रयत्न करू नका, ट्राय टू सर्व गॉड अँड हिज डिओटीज। तुम्ही भगवंतांचं भक्तिभजन करा, त्यांची सेवा चाकरी करा, त्यांच्या भक्तांची सेवा चाकरी करा, एवढी सेवा चाकरी करा की स्वतः भगवंत प्रसन्न होतील आणि तुम्हाला भेटायला येतील, तुम्हाला पाहायला लक्षात। आणि हेच सगळ्या शास्त्रांचं सार आहे। भगवंतांना आपण म्हटलं आपल्या सूक्ष्म बुद्धीनं अहंकार बुद्धीनं की आम्हाला भगवंत दाखवा, मग आम्ही त्यांना मानतो, तर भगवंतांनी काही ठेका घेतलेला नाही तुमच्यासारख्या मंद बुद्धी माणसांसमोर प्रकट होण्यासाठी। लक्षात, तर प्रत्यक्षपणे भेटणे शक्य नाही आणि ही गोष्ट बद्ध जीवाला शक्य नाही, तथापि जो प्रामाणिक भक्त होतो, ज्याच्या हृदयामध्ये प्रामाणिक इच्छा जागृत होते की मला भगवंतांना भेटायचं आहे आणि गंभीरपणे भक्तिमय सेवा करू लागतो, त्याच्यावर कृपा दर्शविण्यासाठी आणि भगवत सेवा करण्याची त्याची सुप्त प्रवृत्ती जागविण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे शिक्षागुरु पाठवतात। जीवाच्या हृदयामध्ये सुप्त इच्छा आहे भगवंतांना सर्व करण्याची, पण ह्या भौतिक जंजाळामध्ये फसल्यामुळे तो काय बनला आहे, कर्मी बनला आहे आणि कर्माच्या माध्यमातून तो अनेकानेक कर्मफळ उत्पन्न करतो। अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला त्याच्या पूर्वजन्मातील अनेकानेक पुण्यांच्या साठ्यातपासनं किंबहुना म्हणून या पुण्याचा साठा प्राप्त करून काही आपल्याला भगवत भक्ती मिळणं शक्य नाही। तर भगवंत आणि भगवंतांचे भक्तांच्या अहेतुकी कृपेवरूनच आपल्याला भक्ती मिळते। पुण्याचा साठा करून कोणाला आजपर्यंत भक्ती मिळाली याचं उदाहरण नाही आहे। पुण्याचा साठा करून तुम्हाला स्वर्गलोक मिळेल, तिथे अप्सरा भेटतील, पाहिजे तेवढं इंद्रिय भोग घेता येतील आणि ते अकाउंट संपलं, पुण्याचा साठा संपला की पुन्हा इथं यावं लागेल या पृथ्वीतलावरती। त्यामुळे जर तुम्हाला परमेश्वराची भक्ती पाहिजे असेल, प्रेमाभक्ती, तर तुम्हाला भगवंतांच्या अशा प्रेमी भक्ताला गाठण्याशिवाय काय नाही आहे,
पर्याय नाही आहे. लक्षात, भगवंतांच्या प्रेमी भक्ताला गाठल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि असा भगवंतांचा प्रेमी भक्तच तुम्हाला भगवंतांबद्दलचं प्रेम देऊ शकतो. कारण स्वतः भगवंताकडे तुम्ही जर मागितलं प्रेम, तर भगवंतांकडे प्रेम नाही आहे ते. कारण भगवंतांवरतीच प्रेम कसं करायचं हे भगवंत अनुभवण्यासाठी चैतन्य रूपामध्ये प्रकट झाले, गौरांग रूपामध्ये. त्याचीच आपण आता हे चरितामृत अभ्यासतोय. लक्षात, त्यामुळे भगवंतांकडे स्वतःबद्दलचं प्रेम नाही आहे, भक्तांबद्दलचं प्रेम आहे. फॅन सगळे ऑफ करून टाका, इन्व्हर्टरवरती चालू आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्याच्यावरती कृपा दर्शवण्यासाठी आणि भगवत सेवा करण्याची त्याची सुप्त प्रवृत्ती जागवण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे शिक्षागुरू पाठवतात. तर आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये जर प्रामाणिक आणि प्रमाणित शिक्षागुरू जर आले असतील किंवा दीक्षागुरू आपल्या आयुष्यात आले असतील, तर त्यांना तुम्ही कमी लेखू नका. तो आजचा मी पाठवलेला मराठी ट्रान्सलेट जाऊन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल भगवंतांचे प्रामाणिक भक्त गुरु म्हणून मिळणं आयुष्यामध्ये किती दुर्मिळ आहे. तर हे असे शिक्षागुरू आणि दीक्षागुरू आपल्या आयुष्यामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण पाठवत असतात, जेणेकरून आपली जी सुप्त प्रवृत्ती आहे भगवत भक्ती करण्याची ती जागृत व्हावी. आणि ही जागृत झाल्याशिवाय आपल्याला ह्या भौतिक जंजाळातनं मोक्षप्राप्ती नाही. कारण जोपर्यंत आपण भगवंतांबद्दल प्रेमच जागृत करत नाही, तोपर्यंत मोक्ष म्हणून करणार काय हो तुम्ही? तिथं असंच कोणाला एंट्री नाही आहे, प्रत्येक गोष्टीसाठी तिकीट मोजावं लागतं, बरोबर की नाही? आता इथं जो भौतिकतेनं पूर्ण रथ आहे, ज्याला फक्त आहार निद्रा भय आणि मैथून ह्याच्यामध्येच समरस होण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तीला भगवंत म्हणायचं चला ह्याला घेऊन जावे वैकुंठामध्ये. तर तिथं गेल्यानंतर तो व्यक्ती वैकुंठाला पण नावं ठेवेल. एक गंमत सांगतो तुम्हाला, एकदा मुंबईतल्या एका महापापी व्यक्तीला यमदूत पकडून यमराजाच्या दरवाजात घेऊन गेले. भयानक महापापी, म्हणजे जुगारात एक नंबर, वेश्यावृत्तीमध्ये एक नंबर, दारू पिण्यामध्ये ड्रग्ज करण्यामध्ये एक नंबर, मासे मटण मांसाहार करण्यामध्ये एक नंबर. मुंबईत सगळे असेच लोकं भेटतात ना आपल्याला, म्हणजे जास्त ते शहरामध्ये अशाच प्रकारचे लोकं भेटतात. ग्रामीण भागामध्ये थोडीशी गरिबी आहे म्हणून त्यांना इच्छा असून जमत नाही. काल एक सुंदर संतांची वचनं मी श्रवण करत होतो, खूप सुंदर सांगत होते ते. तुम्हाला किती पॉवर्स दिल्या, जसं की स्त्रीमुक्ती आणखीन काय काय असं चाललेले असतात, स्त्रियांना आज किती पॉवर्स दिल्या तरी त्या एका पशुप्रमाणेच वागणार. जसं की आज अनेक कालावधीपर्यंत ह्या पॉवर्स कोण उपभोगत आला आहे? पुरुष भोगत आला आहे. आणि तो पुरुष ज्याच्याकडे पॉवर्स येते तो पशुप्रमाणेच वागतो. लक्षात ना. मग समजा असं म्हटलं आपण त्या पॉवर्सकडून स्त्रीकडे द्यायच्या आणि स्त्री बहुल राष्ट्र निर्माण करायचं, तर त्या स्त्रियासुद्धा पुरुषावरती, आज जसे स्त्रियांवरती अत्याचार होतात तसेच त्या पुरुषावरती पण करतील, करतील की नाही? सगळ्या पॉवर्स कोणाकडे दिल्या? स्त्रियांकडे दिल्या. आणि पुरुष तिथे काय झाले? पॉवरलेस झाले. तर ह्या स्त्रिया त्या पुरुषांवरती काय करतील? अत्याचार करतील. त्यामुळे तुमच्याकडे पॉवर्स किती आहेत याच्यावरती तुम्ही पशु आहात की नर आहात हे ठरत नाही. तुम्ही नर म्हणजे मनुष्य आहात हे कधी ठरेल? ज्याला तुमच्यातली चेतना जागृत होईल. आणि ती चेतना जागृत करण्याचं काम कोण करतं? आध्यात्मिक शास्त्र. आणि म्हणून धर्माची नितांत गरज आहे. कारण आज बघा, आज बऱ्यापैकी 50-50% सगळा फॉर्म्युला चाललेला आहे स्त्री पुरुष. पण काय चाललं आहे? किती अराजकता माजलेली आहे त्यामुळं. लक्षात ना, महाभयानक विदारक प्रसंग प्रश्न आहे. प्रवृत्ती वाढलेल्या आहेत, नरकात जाण्याच्याच प्रवृत्ती वाढलेल्या आहेत सगळ्या. त्यामुळे पॉवर विदाउट प्रॉपर नॉलेज इज युजलेस. लक्षात, जर तुम्हाला तुम्ही कोण आहात ह्याचंच जर माहिती नसेल, म्हणजे तुमच्या अंतरंगात कोण वास करतो, तुम्ही नक्की कोण आहात, आध्यात्मिक ज्ञान जर तुमच्याकडे नसेल, तर तुमच्याकडे किती पॉवर्स आल्या तरी तुम्ही काय आहात? एक पशूच आहात. तर असाच एक पशु कुठे घेऊन गेले? यम लोकात घेऊन गेले, यमराजांच्या दरबारात प्रकट केला. मग चित्रगुप्तनं डायरी काढली, म्हणाले महाराज हे असं असं ह्यानं केलेलं आहे आयुष्यभर,
कधी याला प्राण्यांची दया आली नाही. हा काय म्हणूया, पत्नी व्रता व्रत तर ह्याच्याकडे कधी नव्हतंच. व्याभिचारी व्यक्ती एक नंबरचा, जुगारी, मांसाहारी, नशाबाज. यमराज म्हणाले, तुला नरकात जावं लागेल. नरकात जावं लागेल ते काय असतं? हा म्हटलं, ते काय असतं नरक, काय असतं? चालू यमराज म्हणाले चित्रगुप्तान, त्याला जरा झलक दाखवा नरकाची. त्यानं बघितलं की तिकडे नरकामध्ये हे अशा प्रकारचे कुकर्म करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा भरणा होता. आलं लक्षात? तर ते सगळं बघितलं त्यानं, म्हणाला हे तर मुंबई आहे. हे काय आहे? हे तर मुंबई आहे. नरक लोक म्हणजे काय आहे? मुंबई आहे. बरोबर की नाही? कारण तिथं सगळे रांगेत राहिले होते. एक सुंदर स्त्रीचा पुतळा होता, लोहाचा पुतळा, तप्त अग्नीनं प्रज्वलित केलेला. हे एक नरक आहे. जे व्यभिचारी लोक असतात त्यांना ह्या नरकात नेलं जातं. आणि त्याला चार चार यमदूत घेऊन ह्याला नग्न करून काय करायचं, दोन्ही हातपाय असे दोरानं बांधायचे आणि त्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावायचे. तुला मिठ्या मारायच्या होत्या ना, मार मिठ्या. त्या आगीनं लाले बुंद झालेल्या त्या नग्न स्त्रीच्या पुतळ्यावरती मिठी मारून तो जोरात विवळायचा, मेलो. पुन्हा व्यभिचार करणार नाही. अशा प्रकारे सगळं बघितलं चित्र. तर म्हणतो, इथं सगळे मुंबईतलीच गर्दी दिसते, काय अडचण नाही, मला इकडे टाका, माझे सगळे सोयरे आहेत इकडे. हा लक्षात? तर तिथे भले सगळे सोयरे भेटतील, जे तुमचे तुमच्या ह्या पापकृत्यामध्ये तुम्हाला काय देत आहेत, सहमती देत आहेत, सहभाग देत आहेत, परंतु भोग मात्र भयानक भोगावे लागतील. असे भयानक की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आता तुम्हाला हसायला येत आहे, पण इफ यू आर नॉट सिन्सिअर फॉर धिस, भगवत भक्तीसाठी जर सिन्सिअर नसू तर आपण आपल्या जीवनामध्ये एवढी अगणित पापं केलेली आहेत ना, ती आणखीन करोडो करोडो जन्म आपण त्याचे पापांची फेड करत बसलो तरी फिटणार नाही आहेत. पण एकच काय आहे, एक दुवा आहे खूप सुंदर, जो भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेचे अंती सांगतात की जो कोणी मला शरण येतो समर्पण भावनेनं पूर्णपणे, सर्व धर्मान प्रत्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षेष्याभिमाशुच, जो मला पूर्णपणे शरण येतो, शरणागती पत्करतो आणि माझ्या भक्ती भजनात दंग होतो, त्याची क्षणात मी सगळ्या पूर्वजन्माची पापं काय करतो, क्षणात नाहीसे करून टाकतो, नष्ट करून टाकतो आणि त्याला मोक्ष पण प्रदान करून टाकतो. माशुच्य गॅरंटी देतो मी. असं दुसरं कोणतंही काय नाही आहे, समीकरण ह्या दुनियेत उपलब्ध नाही आहे की अनादि काळाची पापं एका क्षणामध्ये काय होतील, खाक होऊन जातील. प्रभुपादन शिष्य असे समोर बसले होते, त्यांनी प्रभुपादन प्रश्न केला की प्रभुपाद हे खरंच आहे का, की किती वेळ लागेल आम्हाला जर आम्ही सर्व धर्मांप्रत्यज्य केलं तर आम्हाला आमची ही अगणित पापं नष्ट व्हायला. प्रभुपाद म्हणाले, इट विल टेक वन मोमेंट. किती? एक क्षण बस होईल, पण सिन नो मोर, काय पुन्हा पाप करायचं नाही, अन्यथा ते गजस्नानासारखं होऊन जातं. हत्तीसुद्धा गंगेमध्ये जाऊन आंघोळ करतात, शुचिर्भूत होतात आणि बाहेर काठावरती आले की काठावरचा चिखल कालवतात आणि सोंडेत भरून पूर्ण अंगावरती शिंपडतात. आजकाल जे तीर्थाटन करतात, वेगवेगळ्या पवित्र नद्यामध्ये स्नान करायला जातात, पण वृत्ती पशुची आहे, ते ह्या गजस्नानासारखं आपलं पाप धुवत असतात. लक्षात? जेवढी पापं ते धुवायला जातात त्या नद्या तर प्रदूषित करतातच, पण तिथून येताना पुन्हा अगणित पापं स्वतःच्या अंगावरती घेऊन येतात. तर अशा तीर्थाटनाला आणि अशा पापक्षालनाला काही अर्थ नाही आहे. खरंच तुम्हाला जर ह्या सगळ्यातनं मुक्त व्हायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी पूर्णपणे जीवन समर्पित करून आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जीवन यापन करावं लागेल. आणि जो कोणी आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शनाप्रमाणे जीवन यापन करत नाही त्याला पुढच्या योनीमध्ये कोणता जन्म मिळतो? प्रभूजी आजच टाकलं होतं मी. कोणी सांगितलं? दयानंद प्रभूजी सांगितलं, वाचलंय प्रभूजींनी, आलं लक्षात ना? डुक्कर म्हणजे शुक्रेर विष्ठा, म्हणजे काय माणसाची विष्ठा खाणारा प्राणी, असा महाभयानक जन्म मिळतो. आणि तो मिळायलासुद्धा त्याच्या अगोदर अनेक कालावधी आपल्याला नरकामध्ये घालावा लागतो. डायरेक्ट डुकराच्या योनीत जात नाही, अनादि काळापर्यंत आपल्याला नरकात खितपत पडावं लागतं. बोंबिल फ्राय, बांगडा फ्राय, सुरमय फ्राय सगळे फ्राय केले जातात कुंभीपाक कढईमध्ये. आणि मग ते सगळे फ्राय झाले, तुमची पापं हळूहळू कमी झाली की मग तुम्हाला परत पृथ्वीतलावर या मृत्यूलोकात पाठवलं जातं.
तर असा उपदेशक त्या भाग्यवान बद्ध जीवाच्या बाहेंद्रियांसमोर प्रकट होतो. आपल्याला कधी कळणार उपदेश? ज्याला आपल्या इंद्रियाने दिसेल असा कोणतरी उपदेश करेल तेव्हा आपल्याला कळेल ना. मग असा उपदेशक शिक्षागुरु भगवंतांच्या कृपेनं त्याच्या जीवात्म्याच्या बाह्य इंद्रियांसमोर प्रकट होतो आणि त्याचवेळी त्याला आतून चैत्य गुरुकडून अर्थात प्राणीमात्रांच्या हृदयात आध्यात्मिक गुरुच्या रूपाने वास करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मिळते. हा सिद्धांत मी भगवद्गीता कोर्समध्ये तुम्हाला सांगितला आहे की कोण प्रामाणिकपणे भगवंतांची वचनं सांगतोय की नाही हे सुद्धा कोण प्रमाणित करतं? हृदयांतरात स्थित भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने आहेत ते सांगतात की हो यस ऐक हे जी व्यक्ती सांगते हे तंतोतंत भगवत वचन आहे. अजिबात तुमच्या हृदयामध्ये किंतु परंतु येणार नाही, हृदयातल्या सगळ्या घंटा वाजतील. ज्याला अशा प्रकारची वाणी कानावरती पडते जी की जगद्गुरु श्री प्रभुपाद यांच्या अथक प्रयत्नानं आपल्याला आज अभ्यासाला मिळते, आपल्या हृदयातील कानाकोपरा सगळा जागृत होतो आणि आपल्याला आतून आवाज यायला लागतो की हो यस दिस इज बोनाफाईड मिशन. लक्षात, हे एक ऑथराइज्ड अधिकृत काय आहे, मिशन आहे आणि ह्याच्यात मिळणारं जे ज्ञान आहे हे ऑथराइज्ड आहे. बिलकुल किंतु परंतु राहत नाही. आणि त्याचवेळी त्याला आतून चैत्यगुरु अर्थात प्राणीमात्रांच्या हृदयात आध्यात्मिक गुरुच्या रूपाने निवास करणाऱ्या श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मिळते. पुढे भागवतमधील एक श्लोक आहे, ततो दुस्संगम सृज्य सस्तु सज्जेत बुद्धिमान संत एवास्य छिंदती मनोव्यासंग मुक्तिभी. हा श्रीमद भागवतातील 11व्या खंडातील 26वा अध्याय 26वा श्लोक आहे. काय सांगितले? ततो दुस्संगम मुत्सृज्य, म्हणून मनुष्याने वाईट संगत टाळून केवळ भगवत भक्तांचा संग करायला हवा. कुठे मिळतील बरं हे उपदेश आपल्याला? चार टवाळ की जिथं टवाळखोर लोक बसले तिथं जाऊन बसलो तर मिळतील का हे उपदेश? नाही. तर असे जर उपदेश आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला भगवत भक्तांचा काय करायला पाहिजे? संग करायला पाहिजे. आणि कोणाचा संग टाळला पाहिजे? वाईट संग टाळली पाहिजे. भगवत भक्तांचा संग करायला हवा. आपल्या साक्षात्कारपूर्ण उपदेशांनी असे संतजन भक्तिसेवेस प्रतिकूल असणाऱ्या क्रियांशी जोडणारे बंधन छेदून टाकू शकतात. आणि अशा संघामध्येच आपल्याला जे भगवत सेवेसाठी प्रतिकूल असे अनेक बंध आहेत आपल्या हृदयामध्ये, बरोबर की नाही, अनर्थांच्या राशीच्या राशी हृदयामध्ये भरून राहिलेले आहेत. काम क्रोध लोभ मोह मदमत्सर या षडरिपूंच्या राशीच्या राशी आणि त्यांच्या गाठी हृदयामध्ये भरून राहिलेल्या आहेत. तर हे बंध कापण्याचं काम कोण करतात? असे संतजन करतात भगवंतांच्या उपदेशाद्वारे. श्रीमद भागवतातील हा श्लोक श्रीकृष्णाने उद्धवगीता परिच्छेदात उद्धवाला उद्देशून म्हटला आहे. या चर्चेचा संबंध पुरुरवा आणि स्वर्गीय वारांगना उर्वशी यांच्या कथेशी आहे. उर्वशीने पुरुरवाचा त्याग केला तेव्हा तिच्या वियोगाने त्याला नितांत दुःख झाले आणि त्या दुःखातून सावरण्याचा उपाय त्याला आत्मसात करावा लागला. तर पुरुरवा हा महान राजा होऊन गेला. इला हे त्याचे वडील. आता इला कोण होती किंवा कोण होता ह्याची कथा मी 3-4 वर्षापूर्वी जन्माष्टमी महोत्सवाच्या भागवत सत्रामध्ये सांगितली होती. आठवते कोणाला? इला. तर तिला 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष. आता आठवलं, आता मी डिटेल जातमध्ये जात नाही. तर असं ह्या इला व्यक्तीचा पुरुरवा हा कोण होता? पुत्र होता आणि तो भगवंतांचा भक्त होता, खूप सुंदर भक्त होता आणि त्यामुळे त्याला स्वर्गामध्ये जाय करण्यास मज्जाव नव्हता. असाच एकदा तो स्वर्गामध्ये गेला असता त्याची तिथल्या काय म्हणू आपण ते गार्डन्समध्ये भेट झाली. कोणाशी? उर्वशीशी, अप्सरा स्वर्गातील इंद्राची अप्सरा. आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली, दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. तर इकडे स्वर्गातील अप्सरेला पृथ्वीतलावर घेऊन यायला मज्जा होता, बरोबर की नाही?
तर पुरुरवा हा भगवान श्रीकृष्णांचा खूप चांगला भक्त होता. तर मग भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्ताच्या हृदयातील इच्छा जाणली आणि मग नारद मुनींना सांगितलं, तू जा असं असं आणि इंद्राला सांग. नारद मुनी गेले आणि इंद्राला म्हणाले, इंद्र असं असं आहे, तू उर्वशीला जायची परवानगी दे. तर इंद्रानं विचार केला की असंच कसं स्वर्गातील अप्सरेला जायला द्यायचं, मृत्यू लोकामध्ये काहीतरी अट घातली पाहिजे. मग उर्वशीकडे अट घातली त्यानं, काय की उर्वशीकडे एक मेंढी होती. मेंढी ह्या मेंढीची रखवालदारी तू करायची कोणी पुरावानं, ज्या दिवशी तू फेल होशील त्याला मी पुन्हा स्वर्गात येईन, किंवा ज्या दिवशी तू मला विवस्त्र अवस्थेत पाहशील किंवा मी तुला विवस्त्र अवस्थेत पाहीन एकांताच्या क्षणाच्या काय म्हणू आपण त्याला, एकांताच्या क्षणामध्ये विवस्त्र असतातच ना स्त्री पुरुष, त्याच्याऐवजी इतर वेळेला तू ज्यावेळेला मला विवस्त्र पाहशील किंवा मी तुला विवस्त्र पाहीन त्या क्षणी मी काय पुन्हा स्वर्गात निघून जाणार. अशी एक कथा आहे पुराणामध्ये. आणि अशी एक कथा आहे की लग्न झालं पुरुरवाचं आणि उर्वशीचं आणि दोघंही पृथ्वीतला राहिलं, तर हा पुरुरवा देवदेवतांच्या युद्धामध्ये देवासुरसंग्रामामध्ये त्यांना मदत करायला जायचा, तर एका युद्धामध्ये असाच गेला होता. तर तिथं तो युद्ध जिंकला. जिंकल्यानंतर मग इंद्राच्या दरबारामध्ये खूप मोठा उत्सव होता आणि त्याच्यामध्ये अप्सरा सगळ्या नृत्य करत होता, उर्वशी त्याच्यात नव्हती. आणि रंभा नाचत असताना रंभा एक स्टेप चुकली डान्स करत असताना, तर पुरुरवा हसला. उर्वशी खूप सुंदर नृत्यांगना होती त्यामुळे पुरुरवा कुत्सितपणे हसला. तर लाईट आला, आता फॅन लावला ते चालेल. हसला तर त्या अप्सरांचे नृत्य दिग्दर्शक तुंबरू त्यांनी त्याला शाप दिला की तुझा आणि उर्वशीचा काय होईल, आत्तापासून वियोग होईल. तो हा लागला रडायला, काहीतरी करा आणि असं नका करू. तर म्हणाले, तू भगवान श्रीकृष्णानं जेव्हा प्रसन्न करून घेशील तुझ्या तपश्चर्यानं, त्यावेळेला तुला पुन्हा उर्वशी भेटेल. तर हे असं पण एक पुराणामध्ये कथा आहे. तर पहिल्या कथेमध्ये आपण पाहतोय की ही अट घातल्या दोन्ही आणि दोघेही पृथ्वीतलावरती आले आणि सुंदर संसार करू लागले. तर इंद्राला तिकडे उर्वशीचं कमी भासायला लागली. इंद्र म्हणतात, उर्वशी नाही तर काय, इंद्र दरबाराला काय मजा नाही, कायतरी करून आता काय केलं पाहिजे, उर्वशीला परत आणलं पाहिजे. मग ह्याने काय केलं, गंधर्वांना सांगितलं की तुम्ही जावा आणि त्याचं जो मेंढा आहे मेंढी आहे तिला चोरून आणा. आणि कधी चोरून आणायचे, ज्याला ते दोघं एकांतवासात निर्वस्त्र अवस्थेत एकत्र असतील त्याला चोरून आणायचं, म्हणजे मध्यरात्री काळोख्या रात्री. आणि तसे हे गेले आणि त्यांनी त्या मेंढीला चोरलं. त्यावरती मेंढी ओढायला लागली बॅ बॅक बॅक करून. त्यावर उर्वशी त्या तशा अवस्थेमध्ये ती म्हणाली, माझ्या मेंढीला कोणीतरी नेतं आहे, नाथ तुम्ही मला वचन दिला होतात की माझ्या मेंढीचं काय करणार, तुम्ही संरक्षण करणार, आत्ताच्या आत्ता माझ्या मेंढीला घेऊन या नाहीतर मी चालले. त्याबरोबर त्याच नग्न अवस्थेमध्ये पुरुरवा राजा त्या मेंढीच्या आवाजाच्या दिशेनं निघाला आणि तीच संधी साधून इंद्रानं आपलं वज्राच्या आधारे वीज चमकवली आणि त्याचा लख्ख प्रकाश सगळीकडे पसरला आणि त्या प्रकाशामध्ये उर्वशीला पुरुरवा राजा नग्नावस्थेत दिसला आणि राजालासुद्धा उर्वशी नग्नावस्थेत दिसली आणि आता ते समागम करत नव्हते आणि त्याबरोबर उर्वशीनं तिथून स्वर्गाच्या दिशेनं काय केलं, प्रयाण केलं. कारण जे वचन दोन घेतली होती ते वचन दोन्हीचं वचन पालन राजाकडून झालं नाही. आणि त्यानंतर राजा पुरुरवा खूप स्त्रीच्या वियोगानं व्याकुळ झाला आणि उर्वशीने पुरुरवाचा त्याग केला तेव्हा तिच्या वियोगाने त्याला नितांत दुःख झाले आणि त्या दुःखातून सावरण्याचा उपाय त्याला आत्मसात करावा लागला. दुनियेत कोणतंही दुःख असेल तर सगळ्यात जास्त दुःख असतं ते म्हणजे प्रेमभंगाचं दुःख, बरोबर नाही? भले भले लोक त्याच्यामध्ये काय करतात, आत्महत्या करतात. तर पुरुरवा राजाला पण असा भयानक डिप्रेशन आलं, काय करायचं. तर दिव्य विज्ञान आत्मसात करण्यासाठी असा आदेश देण्यात आला आहे की मनुष्याने अनिष्ट व्यक्तींची संगत टाळली पाहिजे. आणि मग पुरुरवा राजानं खूप सुंदर भगवत भक्ती केली. त्याने सदैव दिव्य ज्ञानाची शिकवण देऊ शकणाऱ्या संतांची आणि ऋषींची संगत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान शंकर पण डिप्रेशनमध्ये गेले होते,
ज्याला भगवान शंकरांच्या पत्नी सती काय गेल्या, सती गेल्या यज्ञकुंडामध्ये हरिद्वारला ऋषिकेशला, त्याला भगवान शंकर डिप्रेशनमध्ये गेले होते. मग इकडे तिकडे सैराभैरा पळत सुटले आणि मग काकभूषणीच्या आश्रमात जाऊन त्याने पूर्ण भागवत कथा रामायण महाभारत श्रवण केलं. तर डिप्रेशन झाल्यानंतर सगळ्यात पहिला मार्ग पकडला पाहिजे काय, संतांच्या घरी गेलं पाहिजे. आपण उलटं करतो, आपण कुठे एकच प्याला दोनच प्याला कुठे मिठात की त्या बघायला जातो, आणखी नाश होऊन जातो. स्वतःचा पण नाश, शरीराचा पण नाश, बुद्धीचा नाश, पैशाचा नाश, संसाराचा नाश, सगळ्याचा नाश. ज्या वेळेला तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर त्या वेळेला तुम्ही तुमच्या आध्यात्मिक गुरूंकडे या, त्यांच्याकडे तुमचं व्यथा मांडा, ते निश्चित तुम्हाला त्याच्यात काय करतील, मार्गदर्शन करतील. भगवंतांच्या समोर या, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा. आर्त अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासु, या चार प्रकारचे लोक मला शरण येतात भगवंत भगवती सांगतात. आर्तपणे ज्या ज्यावेळेला दुःखात असाल तुम्ही त्या त्यावेळेला या भगवंतांकडे. दुःख नष्ट झाल्यानंतर पण या, कारण आर्थ व्यक्ती जो दुःख नष्ट झाल्यानंतर स्वार्थी बनतो आणि पुन्हा फिरून भगवंतांकडे येत नाही. भगवंत पण त्याच्याकडे मग पुढच्या वेळेला म्हणतात, ये बरा मागच्या वेळेला दुःख होतं त्या वेळेला पुन्हा काय मला तोंड बघितलं नाहीस, आता काय आहे बरोगी नाही. मला तुमचा एक खूप जीवस्य कंठस्य मित्र आहे बालपणीचा, आणि अडचणीच्या वेळेला तुम्ही त्याच्याकडे गेला आणि म्हणला अरे मी खूप अडचणी आहे, मला चार पैसे पाहिजे, त्याला मित्रांना दिले सुद्धा आणि दिले त्याचे पैसे परत करावे लागतात, म्हणून पुन्हा तुम्ही 10-15 वर्ष त्याचं तोंडच बघितलं नाहीत आणि पुन्हा अडचणीत आलात आणि पुन्हा त्या मित्राच्या घरी गेलात, तर तो मित्र काय विचार करणार हो, भले किती तुमचा सुहृद असतो ते काय विचार करणार, अरे ह्याला मागच्याला मी एवढी मदत केली होती पण ह्यानं साधा मला एक फोन पण केला नाही पुन्हा फिरून, आणि आता पुन्हा अडचणीत आला आहे, त्यावेळेला आला आहे काय, ह्याला फुटूया, आता लाव, ह्याला वाटण्याची अक्षता लावूया, बरोबर की नाही. तर तसं तुमचं गरज भागली की भगवंतांना विसरू नका, भले तुम्ही विसरा तरी भगवंत तुम्हाला विसरणार नाहीत हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या प्रेमाचं आदान प्रदान करायला शिका. अशा साक्षात्कारी महात्म्यांचे समर्थ शब्द हृदयाचा वेध घेणारे असतात आणि त्यामुळे कित्येक वर्षांच्या अनिष्ट संगती कारणे हृदयात साचलेल्या संशयाचे निर्मूलन होते. अध्यात्म मार्गात नव्याने प्रवेश करणाऱ्यांसाठी दोन प्रकारच्या मनुष्यांची संगत करणे निषिद्ध आहे. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. ज्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मार्गस्थ बनायचं आहे त्यांना दोन प्रकारच्या मनुष्यांची संगत करणे निषिद्ध आहे, म्हणजे संगत टाळली पाहिजे. कोणते दोन प्रकारचे? एक, इंद्रिय भोगात घडून गेलेले जड भौतिकवादी, जे केवळ आणि केवळ इंद्रिय भोगात घडून गेलेत, मग ते कोणत्या पदावरती असू देत, किती त्याच्याकडे पैसा असू दे, किती सौंदर्य असू दे, किती वाक्चातुर्य असू दे, किती शिक्षण असू दे, किती विद्वत्ता असू दे, पण जे केवळ इंद्रिय भोगात घडून गेलेले आहेत असे जड भौतिकवादी, त्यांना इंद्रिय भोगाशिवाय दुसरं काही सुचत नाही. दे आर नेक्स्ट टू ॲनिमल, लक्षात न, ते एक पशूच आहेत. अशा पशूंचा संघ करून काय भेटणार आहे आपल्याला, कसं खायचं, कसं प्यायचं, कसं झोपायचं, कसं मजा करायची, ह्याचाच विचार आहे त्यांना. आणि दुसरं, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा न करता स्वतःच्या कुतर्क करण्याच्या सवयीला वश होऊन स्वतःच्या इंद्रियांची आणि उच्छृंखल मनाची सेवा करणारे अश्रद्धाळू लोक. काही लोक अश्रद्धाळू असतात, नास्तिक, आम्ही देवाला मानत नाही, स्वतःच्या बुद्धीनंच ठरवतात कुठं देव आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही मानत नाही त्याला. तर असे कुतर्क करण्याच्या सवयीला वश होऊन स्वतःच्या इंद्रियांची आणि उच्छृंखल मनाची सेवा करणारे अश्रद्धाळू लोक, ह्या अशा नास्तिक लोकांचा संघ आपण टाळला पाहिजे. दिव्य साक्षात्कारासाठी इच्छुक असलेल्या बुद्धिमान व्यक्तींनी अशा लोकांची संगत अतिशय काळजीपूर्वक टाळली पाहिजे. जे दिव्य साक्षात्कारासाठी इच्छुक आहेत अशा बुद्धिमान व्यक्तींनी अशा लोकांची संगत अतिशय काळजीपूर्वक टाळली पाहिजे. भले तुमचा वेळ जात नसेल तर माळाकडे आणि जप करत बसा. ग्रंथ जर एवढे दिलेत प्रभुपादांनी ते काय आयुष्यावर वाचलं तरी कमी पडतील. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ आहे तर काय करा, दोन गोष्टी करा, माळाकडे आणि जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाही तर ग्रंथ काढून वाचा, प्रवचन ऐका. आता मल्टीमीडिया एवढं फास्ट झालेलं आहे की सगळ्या प्रकारची प्रवचनं तुम्हाला नेटवरती उपलब्ध आहेत. त्या नेटचा वापर कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. संता प्रसंगान मम वीर्य संविदो भवंती हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषणादाश्व
अपवर्ग वर्त्मनि श्रद्धार्तिर भक्तिर अनुक्रमिष्यति। खूप सुंदर श्लोक आहे हा, भागवतामधीलच आहे, तिसरा खंड 25वा अध्याय 25वा श्लोक, ग्रंथराज श्रीमद्भागवतम। संता प्रसंगान मम वीर्य संविदो भवंती हृत्कर्ण रसायना कथा तज्जो क्षणादाश्व पवर्ग वर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिर अनुक्रमिष्यति। आध्यात्मिकदृष्ट्या सामर्थ्यवान भगवत संदेशाची चर्चा केवळ भक्त समुदायातच योग्य प्रकारे होऊ शकते। काय सांगितलं या श्लोकामध्ये? आध्यात्मिकदृष्ट्या सामर्थ्यवान भगवत संदेशाची चर्चा कुठे होईल? भक्तांच्या संगतच होईल, दुसरीकडे कुठे होणार आहे का ती चर्चा? नाही। आणि अशा संगतीतील त्या कथेचे श्रवण कानांना आणि हृदयाला अतिशय सुखदायक असते। अशा भक्तांच्या संघामध्ये भगवत संदेशाच्या चर्चा कशा असतात? त्या कथा आपल्या कानांना आणि हृदयाला कशा असतात? अतिशय सुखदायक असतात। भवंती हृत्कर्ण रसायना कथा, म्हणजे हृत म्हणजे हृदयाला, कर्ण आणि कानांना, रस आयना म्हणजे माधुर्याचे उगमस्थान अशा कथा ह्या हृदयाला आणि कानांना काय देतात? अशा भगवंतांच्या कथा ज्या आपल्याला केवळ भक्तांच्या संघामध्ये श्रवण करता येतील, ह्या आपल्या ह्या दोन्ही इंद्रियांना, हृदयाला आणि कानांना काय करतात? तृप्त करून टाकतात। अतिशय सुखदायक भक्तांकडून केलेल्या कथा श्रवणाने दिव्य साक्षात्काराचा मार्ग लवकर उघड होतो आणि हळूहळू त्या व्यक्तीत दृढ श्रद्धा उत्पन्न होऊन कालांतराने तिची परिणती आकर्षणात आणि नंतर प्रेमाभक्तीत होते। लक्षात, तर तुम्ही म्हणाल काय संघाची गरज आहे? मग इथं भगवंताने सांगितलं असतं ना भागवतामध्ये, भक्तांच्या संघामध्येच काय होणार? तुमच्या हृदयातील प्रेमभक्ती काय होणार? वाढणार। बघा, तुम्ही स्वतःला विचारा, म्हणजे इस्कॉनमध्ये येण्यापूर्वी जे एक प्रवचन आले, दोन प्रवचन आले, विचारा स्वतःला की इथं आल्यानंतर किंवा इस्कॉनच्या कोणत्याही सत्संगाला गेल्यानंतर जे भगवंतांबद्दलचं हृदयात आकर्षण होतं त्याच्यात भर पडली की ते कमी झाले? भर पडली प्रभूजी, भर पडली। तर हेच इथं सांगितलंय, खूप सुंदर श्लोक आहे हा की संता प्रसंगान मम वीर्य संविदो, जे माझ्या वीर्याच्या गाथा गातात असे संत, त्यांच्या संघामध्ये जर तुम्ही जाऊन बसलेत आणि त्यांच्या मुखातनं माझ्या भगवत संदेशाच्या कथा जर तुम्ही ऐकलात तर तुमचं हृदय आणि तुमचं कान तृप्त होऊन जातील परमसुखानं। दुसरं काय करायचं गरज नाही, येऊन बस, फक्त बसा कान उघडे ठेवून, डोळे झोपलेले असले तरी चालतील, मग कान बंद करू नका, बरोबर की नाही? कारण कान हे इंद्रिय जे भगवंतांच्या समीप आणण्याचं इंद्रिय आहे। श्रवणात शुद्ध चित्ते करवीत, ह्या श्रवणाच्या इंद्रियाद्वारेच आपलं हृदय काय होणार आहे? शुद्ध होणार आहे। भक्तांकडून केलेल्या कथाश्रवणाने दिव्य साक्षात्काराचा मार्ग लवकर उघड होतो आणि हळूहळू त्या व्यक्तीत दृढ श्रद्धा उत्पन्न होते आणि कालांतराने तिची परिणती आकर्षणात आणि नंतर प्रेमाभक्तीत होते। आपलं जीवनाचं ध्येय काय आहे? भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती प्रेमभक्ती जागृत करणे। प्रेम म्हणजे असं तुम्हाला सांगतो, या भौतिक जगतातलं प्रेम नाही, एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न झाल्यानंतर विसरले तसलं नाही। लक्षात ना, लग्न व्हायच्या आधी 63 आकडा आणि लग्न झाल्यानंतर 36 आकडा, असे मराठीमध्ये दोन सुंदर आकडे आहेत, 1 63 आकडा आणि 36 आकडा, ॲट्रॅक्शन अँड रिपल्शन। तसं नाही प्रेम, भगवंतांच्यावरचं प्रेम, हे जे प्रेम आहे ना हे दिव्य स्तरावरचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढं तुम्हाला त्या प्रेमाची अनुभूती दिवसेंदिवस दिवसेंदिवस क्षणोक्षणी पदोपदी वाढतच जाणार। म्हणून तुकारामाला एका अभंगात म्हणतात ना, आनंदाचे देही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे। ह्या भगवंतांच्या प्रेमामध्ये एवढा आनंद आहे की त्याच्या तरंगांना सीमा नाही आहे, एवढा दिव्य आनंद आहे। इथं तुम्ही कोणावरती प्रेम करा, एक सर्टन लिमिटपर्यंत तुम्ही प्रेम करू शकाल आणि तुमची अपेक्षा काय असते इन रिटर्न माझ्यावरती पण त्यांना तेवढंच प्रेम करावं, पण ह्या कलियुगाचा नियम आहे, तुम्ही जर एखाद्याला लिटरभर दूध ओतलात पातेल्या एखाद्याच्या आणि त्यांना पुन्हा फिरून ते लिटरभर दूध तुमच्या पातेल्यात ओतलं तर तुमचं पातेलं अर्धच भरेल, बरोबर की नाही? हा कलियुगाचा सिद्धांत आहे। जर तुम्ही एखाद्याला 100% काहीतरी दिलात तुमचे एफर्ट्स आणि रिटर्नमध्ये तुमची अपेक्षा असते माझ्या पण गरजेच्या वेळात त्यांना काहीतरी मला करावं, तर इन रिटर्न तुम्हाला 50% पण भेटतील याची गॅरंटी
नाही, पण भगवत भक्तीमधलं प्रेम वेगळं आहे, हे दिव्य स्तरावरचं प्रेम आहे. ह्या प्रेमाचं आदानप्रदान साक्षात भगवंतांकडून केलं जातं आणि भगवंत आपल्या भक्ताशी अशा प्रकारचं आदानप्रदान करण्यासाठी अगणित प्रकाश रूपे धारण करतात. प्रकाश रूपे वगैरे काय आहे ते आजच्या सत्संगात आपण पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. बघूया कसं दिव्य स्तरावरती भगवंत आदान प्रदान करतात प्रेमाचं. हा श्लोक श्रीमद भागवतातून येथे घेण्यात आला आहे. माता देव होती भक्तियोगाविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कपिल देवाने हा श्लोक उच्चारला आहे. साधकाची भक्तिमय कार्यामध्ये जसजशी प्रगती होत जाते तसतशी ही प्रक्रिया अधिकाधिक स्पष्ट आणि अतिशय उत्साहवर्धक होत जाते. सुरुवातीला भक्ती तुम्हाला जड वाटेल, पण भक्ती जड नाही आहे. जेवढं तुम्ही भक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवाल आणि जेवढ्या तुम्ही भक्तीच्या मार्गामध्ये पळायला लागाल तेवढं तुमच्यामध्ये अधिक ताकद येणार, तुमच्याकडे अधिक वेळ शिल्लक राहणार. आणि लक्षात, तुम्ही किती कामं केलीत तरी तुम्हाला वेळ शिल्लक राहणार जर तुम्ही पूर्णपणे 24 तास भक्तिमय जीवन जगायला लागले. आणि लक्षात, तर म्हणून गुरूंचं वचन आपल्याला ऐकायचे असतात. पहाटे लवकर उठा, नामसाधना करा, मंगल आरती करा. आज मी आता पुन्हा जरा एक स्ट्रीमलाईन घालून दिलेलं आहे, वाचलं आहेत की नाही तुम्ही? हां वाचलात तुम्ही तर बाकीच्यांना, ज्यांनी वाचलं नसेल त्यांना सांगा. आणि त्याप्रमाणे थोडंफार तरी फॉलो करा. सगळ्यांनी रोज येणं अपेक्षित आहे, पण बिचारे मांजरेकर प्रभूजी नाही आले तर सोडले तर कोणच येत नाही. आज मांजरेकर प्रभूजी आणि माझी वार्तालाप चालला होता. प्रभू मला विचारत होते ते रत्नागिरीला दीक्षेचं IDC कोर्स हे कुठे आहे. 1 तारखेला आहे असं मला राकेश प्रभूजी म्हटले. मी चौकशी केली तर नाही म्हणाले ते, त्यांच्याकडे 1-2 आहेत त्यामुळे ते पण ऑनलाईन केले म्हणाले. मग मी म्हणणार ह्यांना म्हटलं, म्हटलं तुम्ही दीक्षा घेऊच नका म्हटलं. का ते मी त्यांना सांगितलं, त्यांना ते पटलं. जे जे दीक्षा घेतलेत त्यांच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार निर्माण होतो की मी आता दीक्षित भक्त आहे. म्हटलं तुम्ही दीक्षा घेतलात ना, तुम्ही यायचे बंद व्हाल म्हटलं मंगलारतीला. त्यापेक्षा दीक्षाच घेऊ नका म्हटलं. काय दीक्षा नाही घेतली म्हणून काय बिघडणार नाही आहे. जर तुम्ही प्रबोधांची वचनं जशी जशी फॉलो केला तर तुम्ही प्रबोधांकडून दीक्षित आहात हे लक्षात ठेवा. लक्षात, आणि दीक्षा घेऊन जर ही फॉर्मॅलिटी करून दीक्षा घेऊन तुम्ही जर तुमचं पतन होणार असेल आणि तुम्ही भक्ती मार्गाकडे जर तुम्ही पाठ करणार असाल तर काय उपयोग आहे दीक्षा घेऊन. तुमच्या हृदयामध्ये जर अहंकार येणार असेल की आता मी सर्वज्ञ झालो, आता मला शिक्षा गुरुची गरज नाही आणि ते दीक्षा गुरुची गरज नाही, त्याच्या वचनांचं पण फॉलो करायची गरज नाही आहे, काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा दीक्षा नाही घेतली बरी. नम्र राहा. लक्षात, नम्र राहण्यासाठी दीक्षा न होणे हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल की आता नाही माझं, मी सर्वस्व जीवन माझं परमेश्वराला समर्पित करणार, त्या तुम्ही दीक्षा घ्यायची फॉर्मॅलिटी करायची गरज पण राहणार नाही. भगवंत स्वतः अरेंजमेंट करतील आणि तुम्हाला दीक्षा देतील. आणि नाहीच मिळाली तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. श्रीपाद रामानुजाचार्य त्यांचे गुरु महापूर्ण यांनी एक विशेष मंत्र जाणून घेण्यासाठी त्यांचे गुरुबंधू गोष्टीपूर्ण यांच्याकडे पाठवलं. तिथून 108 किलोमीटर लांब, किती? 108 किलोमीटर लांब श्रीरंगमपासून थिरुगोष्टीयोरुम सत्य घटना आहे. आणि तिथे श्रीपाद रामानुजाचार्य जे आद्य प्रवर्तक आहे स्त्री संप्रदायाचे, एवढा महान व्यक्ती, पायी जायचा चालत 108 किलोमीटर आणि तिथं जाऊन गोष्टीपूर्ण प्रार्थना करा, माझ्या गुरूंनी पाठवलं तुमच्याकडे. तुमचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जीवाच्या कल्याणार्थ कोणता बरा श्लोक आहे तो मला तुम्ही शिकवावा. तर गोष्टीपूर्ण त्यांची परीक्षा घ्यायचे, त्यांच्याकडून सेवा करून घ्यायचे आणि म्हणायचे आता तू काय पारंगत झाला नाहीस, अजून पात्र वाटत नाहीस, तू परत जा. असं 17 वेळा रिटर्न पाठवलं. किती वेळा? 17 वेळा रिटर्न पाठवलं. आजकालचे गुरु जर तुमची अशी परीक्षा घ्यायला लागले तर तुम्ही म्हणतील झक मारलं ते इस्कॉन, गड्या आमचा काम बरं आणि आम्ही बरे आणि आमचे इंद्रिय भूक बरे. किती परीक्षा घेतली? 17 वेळा 108 किलोमीटर 120 किलोमीटर आय थिंक काहीतरी पायी जायचं, रानातनं पायी यायचं आणि तिथं जाऊन वर्ष महिनाभर सेवा करायची. आणि 18 वेळा जवळजवळ वर्षभर तपश्चर्या केली, बिन अन्न पाण्याची सेवा करायची, माधुरी मागायची आणि स्वतः एक कण भर न घेता गुरुच्या चरणी आणून अर्पित करायची. अशा प्रकारची एक वर्षभर सेवा केल्यानंतर त्यांचे पण 1000 शिष्य होते देवाला.
दाशरथी कुरेश वगैरे ते एक गोष्ट पण म्हणाले की गुरुदेव तुम्ही जर आता ह्यांना खाण्याची परमिशन नाही दिलात तर आम्ही आमच्या गुरुदेवांना मुकू. त्याला गोष्ट पण काय म्हणाले माहिती आहे, इफ ही डायज लॉन्गिंग फॉर दॅट मंत्र माय गुरु विल इनिशिएट हिम इन दॅट मंत्र इन वैकुंठा. काय म्हणाले, जर त्याच्या हृदयामध्ये ह्या मंत्राच्या लालसेनं जर त्यांना मृत्यू आला तर त्याला माझे गुरुदेव यमुनाचार्य काय करतील, वैकुंठामध्ये त्या मंत्राची मंत्रदीक्षा देतील. मी जे बोलतो ना ते सत्यवचन बोलत असतो. तुम्ही दीक्षा घेतली म्हणजे मोठे नाही झाले. दीक्षा घेऊन जर तुम्ही काय केलं तर आज ते पाठवले ते वाचा, कुठं गच्छंते होते. आणि दीक्षा नाही झाल्याने असं समजू नये आम्हाला कुराण मोकळं आहे. हो आहे मोकळं कुराण. कुठचं? यमपुरीचं निश्चित मोकळं कुराण आहे. त्यामुळे दीक्षा घेतली पाहिजे, पण ती दीक्षा घेतल्यानंतर पण आपण पाय जमिनीवरती ठेवले पाहिजेत, नम्र राहिलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे राधारानींना. जप करताना हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ सांगतो तुम्हाला. हरे म्हणजे भगवंतांची लाजणी शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ आहे, हे श्रीमती राधाराणी प्लीज एंगेज मी इन डिवाईन सर्व्हिस ऑफ हिज लोटस फीट. काय आहे प्रार्थना? हे राधाराणी तुम्ही कृपा करून मला भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये सदैव व्रत ठेवा. प्लीज एंगेज मी इन द सर्विस ऑफ लोटस फीट ऑफ लॉर्ड कृष्णा. हे श्रीमती राधाराणी, हा अर्थ आहे हरे कृष्ण पूर्ण महामंत्राचा. प्रत्येक मंत्राच्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये हा अर्थ काय झाला पाहिजे, गुंजला पाहिजे की हे राधाराणी तुम्ही कृपा करून माझ्यावरती कृपा करा, मला भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेप्रती सदैव निष्ठावान ठेवा आणि सदैव मला त्यांच्या चरणाची सेवा घडू दे असं माझ्यावरती कृपा करा. हा प्रार्थना, ही प्रार्थना आहे हरे कृष्ण महामंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. ही प्रार्थना आहे श्रीमती राधाराणीच्या चरणी, सगळ्या भक्तांच्या चरणी की कसं करून मला काय करा, भगवंतांच्या चरणकमलांची सेवा द्या 24 तास. साधकाची भक्तिमय कार्यामध्ये जसजशी प्रगती होत जाते तस तशी ही प्रक्रिया अधिकाधिक स्पष्ट आणि अतिशय उत्साहवर्धक होत जाते. तर मांजरेकर म्हणजे पण सांगून टाकलं, नको ते दीक्षेचा विषय नको मला आता. लक्षात ना, मला सांगायचं काय तात्पर्य की तुम्ही नम्रच राहा. तृणादपी सुनीचेनं तरोपी सहिष्णुना अमानीनं मान देणं कीर्तनी सदाहरी. आता मला सगळं समजलं आहे, आता मी काय झालो सर्वज्ञ झालो हा भाव ज्या क्षणी येईल. काल मी एक शास्त्रवचन वाचत होतो, गुरुमहाराज ऐकत होतो काहीतरी. गुरुमहाराज सांगत होते शास्त्रांचं अध्ययन करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की आता आपल्याला वाटतं की मी आता ह्या लेवलचा झालो. भक्तीच्या अनेक स्टेजेस शास्त्रामध्ये दिलेल्या असतात. आपल्याला वाटतं की आता मी ह्या लेवलचा भक्त झालो असं ज्या दिवशी वाटेल त्याला तुम्ही समजाय की तुम्ही सगळ्यात पतित काय आहेत, त्या मार्गावरचे पांतस्थ आहात, सगळ्यात पतित. लक्षात, त्यामुळे कधी स्वतःला मोठं मी झालो आहे असं समजू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मोठं झालो आहे असं समजाल त्या दिवशी तुम्ही लहानाहून लहान झालेले असता. त्यामुळे सदैव स्वतःला नम्र तृणादपी सुनेचनं ठेवून कसं मला प्रामाणिकपणे भगवंतांच्या प्रेमामध्ये हा देह झिजवता येईल ह्याचीच चिंता आपल्याला लागून राहिली पाहिजे. कारण हा देह जो आहे ना हा एक यंत्र आहे, तुम्हाला सांगतो हा यंत्र आहे देह. आणि ह्या यंत्राची ज्याला निर्मिती झाली त्याच वेळेला त्याची एक्सपायरी डेट पण लिहिली गेली आहे. हा देह काय आहे, एक यंत्र आहे, ह्याचं काय आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. जसं तुमचं बर्थ डेट आहे दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग डेट, बरोबर की नाही. ह्या देहाची निर्मिती झाली बर्थ डेट, आणि मग ज्या दिवशी बर्थ डेट झाली त्याच दिवशी याची एक्सपायरी डेट पण छापलेली आहे, बरोबर की नाही. फक्त तुम्हाला ती माहीत नाही, बाकी प्रॉडक्टांना त्याच्यावर लिहिलेली असते एक्सपायरी डेट. तुमची एक्सपायरी डेट काय आहे ना ती विधात्याला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे कधी ना कधी माझी काय आहे एक्सपायरी आहे. तर तुम्ही हे यंत्र रूपी देह जो आहे तो ज्या कारणासाठी परमेश्वरानं तुम्हाला दिला आहे त्या कारणासाठी तुम्ही जर खर्ची घातलात तर तुम्ही त्याचा प्रॉपरपणे ह्या यंत्राचा उपयोग केला असं होईल. अन्यथा पुन्हा हे यंत्र तुम्हाला भेटेल याची गॅरंटी नाही, पुन्हा मनुष्य देह भेटेल याची गॅरंटी नाही. जर ह्या देहामध्ये ह्या यंत्रामध्ये असताना जर तुम्ही ह्या यंत्राचा दुरुपयोग केलात तर पुन्हा हे यंत्र बसायला तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही कोसो दूर 84 लक्ष योनीमध्ये फेकले जाल. कारण बाकी 80 लक्ष योनी 84 लक्ष योनीपैकी 80 लक्ष योनी ह्या पशुवत आहेत आणि 84 लक्ष योनीतील सुद्धा
चार लक्ष योनी ज्या मनुष्याच्या आहेत त्या चार लक्ष योनी मनुष्याच्या योनीमध्ये सुद्धा 999% लोक काय आहेत, पशुवतच आहेत. तर ज्यांना कोणाला बुद्धी झाली इथे येऊन बसायची, ऐकायची, श्रवण करायची, तर थोडंसं गांभीर्यानं घ्या. निश्चित तुमच्या जीवाचं, तुमच्या जीवात्म्याचं कल्याण होईल आणि तुमच्याशी निगडीत अनेक पिढ्यांचा उद्धार होईल आणि अनेक जीवांचा उद्धार तुमच्या रूपातनं होईल. जर तुम्ही स्वतः एक सुंदर भगवंतांचे भक्त झालात तर तुम्हाला पाहून, तुमचं आचरण पाहून अनेक अनेक भक्त बनतील आणि निश्चित त्याचं क्रेडिट सगळं तुम्हाला भेटेल. आध्यात्मिक गुरुच्या आदेश पालनातून असे आध्यात्मिक प्रोत्साहन मिळाल्याविना प्रगती करणे कदापि शक्य होत नाही. अशा उपदेशांचे पालन करण्यातील आपली अधिकाधिक आवड हीच भक्तिमय सेवेतील प्रगतीची परीक्षा आहे. काय सांगितलंय? अशा उपदेश जे आपल्याला आध्यात्मिक गुरु उपदेश देत असतात भगवंतांच्या वाणीचे, त्या उपदेशांचे पालन करण्याकरता आपली अधिकाधिक आवड. एकदा गौरांग महाप्रभू गौरांग प्रभू सांगत होते राधागोपीनाथमध्ये लेक्चरमध्ये की रात्री झोपताना आपल्याला असं वाटलं पाहिजे, नाव आय विल स्लीप, आय विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग 3 o'clock अँड देन आय विल हॅव बाथ, आय विल हॅव धोती कुर्ता तिलक अँड आय विल रश टू मंगल आरती अँड आय विल बी फर्स्ट टू बिकम टू बी देअर इन मंगल आरती. झोपताना काय इच्छा असली पाहिजे, मी आता झोपणार आहे, पहाटे भल्या पहाटे उठणार आहे 3 वाजता, स्नान करणार आहे, सुंदर वैष्णव ड्रेस घालणार आहे, धोती कुर्ता तिलक लावणार आहे आणि माझी जपमाळ घेऊन मी सगळ्यात पहिला पळत कुठे जाणार आहे, टेम्पल हॉलमध्ये जाणार आहे, भगवंतांचा पट खोलताना मी सगळ्यात पहिला असेन तिथे. असं किती जणांच्या हृदयामध्ये येतं, यायला पाहिजे ना, यायला पाहिजे की नाही? रात्री झोपताना हा विषय आला पाहिजे ना, सकाळी मंगल आरती आहे, जायचं आहे. गौरांगप्रभूंच्या मुखातले शब्द सांगतोय तुम्हाला, लक्षात, हे असा भाव जागृत झाला पाहिजे आपल्या हृदयातील. आजारी आहेत काय आहेत, सगळं आळस आहे, सगळं आळस आहे. राधागोपीनाथचीच एक कथा सांगतो तुम्हाला. एक 70-75 वर्षाची म्हातारी होती राधागोपीनाथ कॉंग्रेशनमध्ये, ती कधीही 5ची मंगल आरती चुकवली नाही. रोज 5च्या मंगल आरतीला ती यायची चालत लांब, कारण मुंबईमध्ये लांब लांब लोक राहतात, चालत यायची ती रोज. आणि एक दिवस पण तिनं मंगल आरती राधागोपीनाथची चुकवली नाही. एक दिवस तिला लागली डिसेंट्री. डिसेंट्री लागल्यानंतर टॉयलेटला गेल्यानंतर वैष्णविजममध्ये अर्चा विग्रहांच्या समोर जायचं असेल आपल्याला स्नान करणं गरजेचं असतं दरवेळेला, विथ क्लोथ चेंजिंग, कपडे बदलून, किंवा कोपिन बांधून स्नान करायचं आणि मग ती वस्त्र जी असतात ती परिधान करायची, कोपिन धुवून टाकायचं. तर तो एक दिवस तिचा फक्त मंगल आरती चुकली. एकदा ब्रह्मचाऱ्यांशी वार्तालाप करताना ते उदाहरण देतात ह्या म्हातारीचं, आजीचं, अजूनही लक्षात ना, की का नाही तिला भगवद्धाम भेटणार, का नाही भेटणार सांगा बघूया. असंच एकदा इस्कॉन डिसायपल कोर्स होता, एक वयोवृद्ध माताजी, भरपूर प्रश्न असतात इस्कॉन डिसायपल कोर्समध्ये, 2 दिवसांचा कोर्स आहे फुल टाईम, 8-8 तासाचा, सगळे प्रश्नांची उत्तरं त्यांनी लिहून ठेवली, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, पेपरच्या स्टार्टपासून एंडपर्यंत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तो एक्झामिनरनं ब्रह्मचारीने पेपर तपासला, म्हणाला हिला आता मार्क किती द्यायचे, 0 तर देऊ शकत नाही. मग त्यानं त्याच्यावरच्या ब्रह्मचाऱ्याकडे नेला पेपर, म्हणाले ह्याला किती मार्क द्यायचे, म्हणा मलाही कळत नाही, मग आपण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडे जाऊया. मग ते परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडे तो पेपर घेऊन गेले, महाराज पेपर तपासला, म्हणाला 100 out of 100 हेच सार आहे सगळ्याचं, सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या एकातच आहेत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे तुमचं IQ किती आहे त्याच्याशी काय देणं घेणं नाही, इथं किती कमी IQ असला तरी तुम्ही हरे कृष्ण तरी म्हणू शकता ना. अजून एक सुंदर कथा
हृदयामध्ये स्फुरित होत आहेत. तर असेच एक ब्राह्मण, अनपढ ब्राह्मण होते पण त्यांना संस्कृत पण येत नव्हतं, तर ते श्रीरंगपट्टणम श्रीरंगमच्या मंदिरामध्ये येऊन बसायचे, गीता घेऊन बसायचे, भगवद्गीता. त्यांना वाचता तर यायची नाही, गीता घेऊन रोज येऊन बसायचे. का? त्यांच्या गुरुने सांगितलं होतं रोज गीता उघडून वाचली पाहिजे रोज. त्यांना संस्कृतचा ओकी ठो कळायचा नाही, ते येऊन गीता उघडून बसायची आणि उलटी धरून बसायची, अशी 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 उलटी. कारण संस्कृत कुठून कसं चालवतं ते पण माहीत नव्हतं. मग बाकीचे सगळे विद्वान ब्राह्मण त्यांच्यावरती हसायचे, फिदी फिदी करून त्यांचा उपहास करायचे. ज्याला चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली, तर ते पुढे गेलेले परत आले. कारण हे ब्राह्मण ज्यावेळेला भगवद्गीतातून बसायचे त्यावेळेला त्यांच्या नयनातनं अश्रुधारा व्हायला सुरुवात व्हायच्या, नयनातनं अश्रुधारा. आणि चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांना महती पटवून द्यायची होती जगाला, आपल्या भक्ताची, अनपढ भक्त ज्याला काही वाचता लिहिता येत नाही. तर ते पुन्हा पुढे गेलेले आले मागे आणि त्याला हे ब्राह्मण हातामध्ये भगवद्गीता घेऊन रडत होते, उलटी धरली होती. तर ते तिथं सगळा घोळका जमला, कारण चैतन्य महाप्रभू तिथे 4 महिने वास केले होते आणि आता निघून गेलेले परत आले. तर चैतन्य महाप्रभू त्यांना प्रश्न विचारले, आले तुम्ही हे रोज इथे येऊन भगवद्गीता वाचता? म्हणाले हो. का वाचता? माझ्या गुरुंनी आदेश दिला आहे तसा रोज भगवद्गीता वाचली पाहिजे. मग तुम्ही ते ग्रंथ तर उलटा धरला आहे, तुम्ही अश्रू का येतात तुमच्या नेत्रातनं? तर म्हणाले मला वाचता लिहिता वाचता येत नाही, परंतु मी हे जे चित्र आहे भगवद्गीतेवरती, भगवान वासुदेव अर्जुनाचे सारथी झालेत आणि अर्जुन त्यांना आज्ञा देतो आहे इकडे चल तिकडे चल, हे जे चित्र आहे ते पाहून माझं भगवंतांवरचं जे श्रद्धा आहे ती अजून दृढ झाली आहे. की पहा आपल्या भक्तासाठी भगवान श्रीकृष्ण किती निम्न स्तरावरची पण सेवा करायला तयार होतात. भगवंत कोण झाले होते? सारथी झाले होते अर्जुनाचे. आणि रथावरचा सारथी म्हणजे तुम्हाला माहीत नसेल नवीन भक्तांना, मी नेहमी सांगतो, तर सिग्नल असतात पुढे जायचं, इकडे वळायचं तिकडे वळायचं, तिथं काय हाका मारता येत नाही रणांगणामध्ये, ये पुढे घे इकडे येऊ तसं नाही, सिग्नल असतात. पुढे जायचं असेल तर पाठीवरती जो योद्धा असतो तो लात मारतो, कमरेवरती इकडे लात मारतो पुढे चल. राईट साईडला जायचं असेल, राईट साईडला जायचं असेल ह्या खांद्यावरती लात मारतो, उजवीकडे वळ. इकडे वळायचं असेल तर इकडे लात मारतो, थांबायचं असेल तर अजून कुठेतरी लात मारतो. म्हणजे बघा, साक्षात भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ आपल्या एका भक्ताचे काय खात आहेत? लाथा खात आहेत. आणि हा भक्तिभाव आपल्या भक्तांप्रती पाहून मला राहवत नाही. आणि ज्यावेळेला हे सगळ्या तिथल्या लोकांना कळलं, त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की हा किती महान भगवंतांचा भक्त आहे. तर भक्ती करण्यासाठी या भौतिक जगतातलं ज्ञान कुचकामी आहे. इथं एकच कसोटी आहे, ते म्हणजे तुमच्या हृदयातील नम्रभाव आणि सेवावृत्ती. जसं की आज प्रभूजी 7:15 आले, ते म्हणाले सगळं इथलं हे असं काय चालतं ते मला आज बघायची संधी मिळाली. म्हटलं तुम्हाला सेवा करायची असेल तर कधी पण सत्संगाच्या अगोदर उपस्थित राहा काही काळ, आणि सत्संग संपल्यानंतर उपस्थित राहा, तरच सेवा मिळणार ना. सत्संग चालू झाला आणि आला आहे बसला आहे, सत्संग संपला पहिल्या पंक्तीत बसला प्रसाद घेतला आणि घरी गेला, त्याला कसली सेवा मिळणार आहे? थोडीफार श्रवणाची सेवा झाली त्याच्या कानातनं, कान जागे असले तर तेवढीच सुकृती. पण भगवंतांची आणि भक्तांची सेवा करायची असेल तर सत्संगाच्या ठिकाणी आपण थोडं लवकर आलं पाहिजे आणि उशिरा गेलं पाहिजे, तर सेवा घडणार ना ह्या देहाच्याद्वारे, भगवंतांची, भगवंतांच्या मंदिराची, भगवंतांच्या भक्तांची. तर अशा उपदेशांचे पालन करण्यातील आपली अधिकाधिक आवड हीच भक्तिमय सेवेतील प्रगतीची परीक्षा आहे. तुमची परीक्षा तुम्ही स्वतः घेऊ शकता. जर तुम्हाला आवडत नसेल भक्तिमय सेवे करता येणं तर तुम्ही अजूनही त्या काय आहेत लोअर क्लासमध्येच आहात.
यू आर नॉट ट्रांसफर्ड टू अपर क्लास. प्रथमतः सुपात्र आध्यात्मिक गुरुकडून भक्तीचे विज्ञान श्रवण करून आपण त्याविषयी विश्वास उत्पन्न करून घेतला पाहिजे. पुढे आपण अन्य भक्तांची संगत करू लागतो. आपल्या स्वतःच्या जीवनात आध्यात्मिक गुरूंनी प्रदान केलेल्या साधन मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि भक्तिसेवेचा निर्वाह केल्याने आपल्या संशयाचे आणि अनर्थांचे निर्मूलन होते. जोपर्यंत आपण भक्तिसेवेचे अनुपालन करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत आपल्या हृदयातील अनर्थांचं नष्ट होणं शक्यच नाही. जसे आपण भगवत संदेशाचे श्रवण अखंड चालू ठेवतो तशी भगवंतांच्या दिव्य सेवेकरता तीव्र लालसा निर्माण होते. बघा, तुम्ही जर रोज येत राहिलात, रोज करत राहिलात, तर एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये येईल की तो चमत्कारी दिवस असेल आणि तिथून तुम्ही ऑल ऑफ सडन सर्व धर्मांपरित्यज तुमचं आयुष्य बनून जाईल. आलातच नाही तर कसं होणार? बरोबर नाही, आलातच नाही तर कसं होणार? जसं की एका आश्रमामध्ये एक ऋषीमुनी आपल्या शिष्यांना सिद्धांत शिकवायचे. ते सांगायचे, रोज भगवद्गीता वाचा, रोज भगवद्गीतेतला एक श्लोक वाचा, दोन श्लोक वाचा, पाच श्लोक वाचा. तर त्यांचा एक शिष्य म्हणायचा, त्यांना काय होणार आहे, रोज एक श्लोक वाचला तर मला थोडीच भगवद्गीता कळणार आहे. तर त्यांनी म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुला एक सेवा देतो. त्यांनी त्याला एक शेणानं पूर्णपणे माखलेली काळी कळकळ झालेली एक काय दिली, परडी दिली बांबूची, आणि म्हणाले त्या समोरच्या नदीवर जायचं आणि या परडीतनं पाणी भरून घेऊन यायचं. ही रोज तुझी सेवा रोज करायची न चुकता. आता गुरूंनी आज्ञा दिली, सेवा दिली, त्यामुळे हा शिष्य रोज ती सेवा करू लागला. पण त्या नदीवरनं त्या परडीतनं पाणी आणताना त्या परडीच्या होल म्हणणं ते पाणी काय जायचं, सांडून जायचं. तर ह्याला प्रश्न पडला होता, काय मला गुरुने सेवा दिली, पाणी आणायची तर सेवा दिली, पण पाणी काय आश्रमापर्यंत येत नाही. पण प्रश्न कसा करायचा गुरूंना, कारण एका प्रश्नाचं उत्तर असा खातर गुरुंनी ही आपल्याला ही सेवा दिली, आणखीन पुन्हा प्रश्न विचारला तर आणखीन काहीतरी सेवा देतील, आपलं गप करत राहूया. तर तो एक दिवस, दोन दिवस, चार दिवस, महिन्यान महिने ती सेवा करत राहिला. आणि एक दिवस गुरुने त्याला समोर बोलवलं, म्हणाले ती परडी घेऊन ये. म्हणाले तुला काय सेवा दिली ती, ह्या परडीतनं पाणी आणण्याचं. मग त्याच्यातनं तुला काय कळलं, म्हणून तू काय नाही कळलं, सगळं पाणी गळलं. बरोबर की नाही? काय नाही कळलं, सगळं पाणी आणतानाच गळलं. म्हणाला त्या परडीकडे बघ, ज्या वेळेला तुला ही परडी दिली होती त्यावेळेला ती परडी कशी होती आणि आज परडी कशी आहे जरा पहा. त्याच्यानं विचार केला, बघितलं तर परडी ज्यावेळा गुरूंनी दिली होती त्यावेळेला ती परडी धूळ चिखल माती शेणानं भरभटलेली होती, आणि आज तीच परडी काय झाली होती, स्वच्छ झाली होती, पूर्ण बांबूच्या शिरांशिरा त्याच्यातनं दिसत होत्या. आता नियमित साधना सराव केल्याचा हा परिणाम आहे लक्षात. तर गुरुनं दिलेले नियमावली जी असते ती अशा प्रकारची असते, आपल्याला वाटते निरर्थक आहे, पण ह्यात काय अर्थ आहे ते गुरुला माहिती असतं. बरोबर, आपल्या कोणत्या शिष्याला कोणती साधना द्यायची, त्याच्याला त्याला कोणती सेवा द्यायची, त्याला कोणते संदेश द्यायचे हे गुरुला माहिती असतं. त्या वेळेला त्याला कळून चुकलं की नित्य सेवेनं जर आपण गुरुची वचनं जर फॉलो करायला लागलो आयुष्यामध्ये, तर आपलं जीवनसुद्धा काय होणार, असंच चकचकीत होणार. म्हणजे आपलं खरं स्वरूप, आत्मस्वरूप आपल्याला एक ना एक दिवस दिसणार, आणि आत्मस्वरूप पण दिसणार आणि भगवंतांचं स्वरूप पण दिसणार. जसे आपण भगवत संदेशाचे श्रवण अखंड चालू ठेवतो तशी भगवंतांच्या दिव्य सेवेकरिता तीव्र लालसा निर्माण होते. अशा रीतीनं आपण सातत्याने वेगाने प्रगती करीत गेलो तर स्वयंस्फूर्त भगवत प्रेमाच्या स्तरावरती निश्चितपणे पोहोचू शकतो. हे सगळं कशासाठी करायचं, की स्वयंस्फूर्त प्रेमाचा स्तर प्राप्त करायचं आपल्याला. मी परवाच्या किंवा त्याच्या मागच्या प्रवचनात हे सांगितलं तो गोष्ट, भगवंतांबद्दलचं प्रेम कसं बनलं पाहिजे, स्वाभाविक. कसं बनलं पाहिजे? स्वाभाविक. त्याला स्वयंस्फूर्त प्रेम म्हणतात. स्वाभाविक उत्कट प्रेम हृदयामध्ये उत्पन्न झालं पाहिजे परमेश्वराबद्दल, त्याच्या सेवेबद्दल, त्याच्या दर्शनाबद्दल, त्याच्या कीर्तनाबद्दल, त्याच्या कथेबद्दल, त्याच्या सत्संगाबद्दल. जे कोणती सेवा भगवंतांच्या निगडीत असेल त्या प्रत्येक सेवेसाठी आपल्या हृदयामध्ये काय झालं पाहिजे, प्रेम उत्पन्न झालं पाहिजे.
पुढचा श्लोक घेऊया आपण. आज खरं तर मला 85 ते 90 श्लोक घ्यायचे होते, पण आतापर्यंत केवळ 2-3 श्लोक झालेले आहेत. ईश्वर स्वरूप भक्त तार अधिष्ठान भक्तेर हृदय कृष्ण रसतत विश्राम. खूप सुंदर श्लोक आहे हा. ईश्वर स्वरूप भक्त तार अधिष्ठान भक्तेर हृदय कृष्णेर सतत विश्राम. भगवंतांच्या प्रेममय सेवेत सातत्याने समर्पित असलेल्या भक्त भगवंतांचे स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयात सदैव विराजमान असतात. काय सांगितलंय? भगवंतांच्या प्रेममय सेवेत सातत्याने समर्पित असलेला भक्त भगवंतांचंच काय आहे? स्वरूप आहे. ईश्वर स्वरूप भक्त हा भक्त कसा आहे? भगवंतांचंच एक स्वरूप आहे. तार अधिष्ठान भक्तेर हृदय कृष्णेर सतत विश्राम. अशा भक्ताच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण येऊन काय करतात? रेस्ट हाऊस, गव्हर्नमेंट रेस्टॉरंट, विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह. तसं भगवान श्रीकृष्णांचं अधिकृत विश्रामगृह कोणतं आहे? भगवंतांच्या प्रेमी भक्ताचं हृदय. भगवंत एकमेवा द्वितीय आहेत, म्हणून ते सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या शक्ती अनंत असून त्यापैकी प्रमुख 3 आहेत. भक्ताची या शक्तीत गणना होते, त्याची गणना शक्तिमानात कधीही केली जात नाही. सदैव परम भगवंतच एकमेव शक्तिमान आहेत. नित्य सेवेच्या हेतूने शक्तींचा त्यांच्याशी संबंध आहे. आपल्या भगवंतांसोबतचा संबंध विसरून गेलेला बद्धावस्थेतील जीव गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने परमसत्याच्या सेवेची प्रवृत्ती पुन्हा जागृत करू शकतो, आणि तेव्हाच भगवंत स्वतःला त्याच्या हृदयात प्रकट करतात. भगवंत कधी प्रकट होतात हृदयामध्ये? भक्ताच्या ज्याला भक्त जो आहे तो गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेनं भगवत भक्तीतील प्रेमाच्या मार्गावरती, ह्या ज्याला भक्ती मार्गावरती अनु मार्गक्रमण करायला लागतो, आचरण करायला लागतो, त्याला स्टेप बाय स्टेप त्याच्या हृदयामध्ये ह्या भक्तीच्या मार्गक्रमाविषयी अत्यंत लालसा उत्पन्न होते. आनंद, दिव्य आनंद प्राप्त होतो, आणि त्याची लालसा अतिशय दिवस तीव्र होत जाते. आणि मग अशी पराकोटीची लालसा त्याच्या हृदयामध्ये उत्पन्न झाल्यानंतर काय होतात? भगवंत स्वतः त्याच्या हृदयात काय होतात? प्रकट होतात, भगवान श्रीकृष्ण. आणि तेव्हाच त्याला श्रीकृष्ण प्रत्येक शुद्ध भक्ताच्या हृदयात विश्राम करीत असल्याची जाणीव होते. आणि त्याच्या त्याला कळून चुकतं की प्रत्येक शुद्ध भक्ताच्या हृदयात काय करतायत? भगवान श्रीकृष्ण वास करतायत. वस्तुतः श्रीकृष्ण प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आहे, परंतु शुद्ध भक्तालाच या सत्याची अनुभूती होत असते. प्रत्येक प्राण्याच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण आहेत, पण ह्याची अनुभूती कोणाला होते? एका शुद्ध भक्तालाच होत असते. साधवो हृदयं मह्यं साधुना हृदयं त्वहं मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि. भगवंत इथं सांगतायत पुढे भागवतामध्ये 9व्या खंडामध्ये 4:68 श्लोक आहे हा भागवतामधील. साधव हृदयं मह्यं, संतजन माझे हृदय आहेत. भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत? हे जे माझ्या दिव्य प्रेमामध्ये रत आहेत असे संतजन काय आहेत? माझं हृदय आहेत. आणि साधूनां हृदयं त्वहं, आणि केवळ मीच त्यांच्या हृदयात स्थित असतो. हे संतजन काय आहेत? माझे हृदय आहेत. आणि अशा संतजनांच्या हृदयामध्ये केवळ मीच काय असतो? त्यांच्या हृदयात स्थित असतो. ते मला सोडून कोणाला जाणीत नाहीत, आणि त्यामुळे माझे म्हणून त्यांच्याविना मी कोणाला ओळखीत नाही. भगवंत काय सांगतायत बघा, मी माझं म्हणून जर कोणाला ओळखत असेल तर ते कोणाला ओळखतो? असे संतजन जे सदैव मला हृदयामध्ये धारण करून आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये मी राहतो आणि जे माझे हृदय आहेत, असे संतजन त्यांना सोडून मी कधी कुठे जात नाही, आणि त्यांच्याशिवाय मी ह्या दुनियेत कोणाला जाणत पण नाही. बाग इथे सुंदर सांगतात भगवंत. पुन्हा एकदा हा श्लोक कुठे आलाय पहा. दुर्वास मुनी आणि अंबरीश महाराज यांच्यात वितुष्ट उद्भवले होते, या त्या संदर्भाने हा श्लोक आलेला आहे. त्या वितुष्टाचा परिणाम असा झाला की त्याने अंबरीशांना ठार मारण्याचा उद्यम केला. कोणी? दुर्वास मुनींनी. पूर्ण कथा मोठी आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला 3 प्रवचन आहेत, ती पण तुम्हाला थोडीशी माहिती भेटेल त्याच्यातनं, ती श्रवण करा. खूप सुंदर पास्ट टाईम आहे, ती कथा पूर्ण आपल्याला करायची आहे. तथापि त्या प्रसंगी भगवंतांचे सुदर्शन चक्र राजाचे संरक्षण करण्यासाठी तेथे उपस्थित झाले. सुदर्शन चक्र दुर्वासांचा पाठलाग करू लागले तेव्हा दुर्वासांनी मृत्यूभयाने तिथून पळ काढला. मारायला उठले होते भगवंतांच्या भक्ताला.
कृत्या सोडली होती आणि त्यांच्या मागे हात धुवून कोण लागलं, भगवंतांचं सुदर्शन चक्र लागलं, कोणाच्या मागे, दुर्वास मुनींच्या. ते पळटा भुई थोडी झाली, त्यांना जाऊन देवश्रेष्ठांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वाचवण्यास कोणी समर्थ झाले नाही. म्हणून शेवटी दुर्वासाने भगवान विष्णूंची प्रार्थना करून क्षमा मागितली. कुठे गेले, वैकुंठात गेले भगवान विष्णूंच्या चरणी, मला म्हणाले क्षमा करा. तर त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी त्यांना उपदेश दिला की त्यांना अभयदान हवे असल्यास त्यांनी आपल्याकडं न येता अंबरीश महाराजांकडे जावे. त्यांना जर अभयदान प्राप्त करायचं असेल, जीव पाहिजे असेल, तर त्यांनी कोणाकडे जावं, माझा भक्त अंबरीश महाराजांकडे जावं. या संदर्भात भगवान विष्णूंनी हा श्लोक म्हटला होता. कोणता श्लोक आहे हा, पुन्हा ऐका. संतजन माझे हृदय आहेत आणि केवळ मीच त्यांच्या हृदयात स्थित असतो. ते मला सोडून कोणालाही जाणत नाहीत आणि त्यामुळे माझे म्हणून त्यांच्या विना मी कोणाला ओळखत नाही. दुर्वास असतील तू तुझ्या घरचा मोठा योगी तपस्वी, मला काय देणं नाही तुझं, तुला मी ओळखत नाही, जा चल फुट. हे एकमेव पूर्ण शास्त्रामध्ये कथा आहे जिथं भगवंतांच्या चरणाशी अभय प्राप्त करण्यासाठी कोणीतरी गेला आहे आणि भगवंताने त्याला लाथाळलं आहे. एकमेव घटना आहे, अन्यथा भगवान कसे आहे, जो कोणी आश्रयाला येईल त्याला आश्रय देणारे आहेत. पण ही एकमेव घटना आहे का, कारण ह्या दुर्वासानं त्यांच्या निस्सीम भक्ताच्या चरणी काय केला होता, अपराध केला होता. भगवंतांच्या भक्ताच्या चरणी अपराध चुकूनही करू नये आणि त्याची परिणती काय होते हे दाखवण्यासाठी ही लीला भगवंतांनी केली. भगवंत परिपूर्ण आणि सर्व समस्यातून मुक्त असल्याकारणाने ते आपल्या भक्तांची सौहार्दतेने काळजी वाहतात. आपल्या चरणाश्रित जनांचे रक्षण आणि उन्नती हाच त्यांचा चिंतेचा विषय असतो. अशीच चिंता आध्यात्मिक गुरूंकडेही सोपवली जाते. तुम्हाला काय वाटतो, डॉक्टर मेस्त्री रोज तुम्हाला का सांगतात, या रे बाबानो सत्संगाला या, मंगल आरतीला या, साधना करा, सोळा माळा करा, चार नियमांचं पालन करा, खूप तीव्रतेनं भक्ती करा, का सांगतात? त्याचं कारण इथं सांगितलं आहे. आपल्या चरणाश्रित जनांचे रक्षण आणि उन्नती हाच त्यांच्या चिंतेचा विषय असतो. कोणाचा? भगवंत परिपूर्ण आणि सर्व समस्यात मुक्त असल्याकारणाने ते आपल्या भक्तांची सौहार्दतेने काळजी वाहतात. भगवंत आपल्या भक्तांची काळजी वाहत असतात सदैव. आपल्या चरणाश्रित जनांचे रक्षण आणि उन्नती हाच त्यांचा चिंतेचा विषय असतो. भगवंतांना चिंता एकच असते. ज्याला भीष्माने डिक्लेअर केलं की उद्या मी काय करणार, ठार करणार अर्जुनाला, अर्जुन झोपलाय गाड एकदम युद्धभूमीमध्ये, तंबूमध्ये, भगवंत एरझार घालतायत. तर भगवंत मध्येच गेले आणि म्हणाले, अर्जुन उठ, काय झालं? अरे उद्या ते भीष्माने प्रतिज्ञा केली आहे की काय उद्याचा दिवस आयदर ते राहतील नाही तर तुम्हाला सगळ्यांना ठार करून टाकतील, तर मला काय चिंता द्यायची? त्याच्यासाठी तुम्ही आज्ञा समर्थ, ते तुम्ही काय ते बघू नये, मला झोपू द्या, मला डिस्टर्ब करू नका, परत ह्या कारणासाठी पूर्ण भक्त असा निश्चिंत असतो भगवंतांच्या कारणे. लक्षात, भगवंत एरझार घालताय रात्रभर, काय करायचं उद्या नक्की, कारण भीष्मसुद्धा त्यांचे निस्सीम भक्त महाजनापैकी एक. शेवटी भगवंताने आपला पण मोडला भक्ताच्या रक्षणार्थ. शस्त्र धारण करणार नाही म्हणून पण केला होता. त्या रथाचा चाग उचलला आणि धावून गेले भीष्मदेवांवरती. आपला पण मोडला म्हणजे आपलं वचनसुद्धा असत्य ठरू शकतात भगवंत. कोणासाठी? केवळ एका भक्ताच्या रक्षणासाठी. एवढे भक्तवत्सल भगवंत आहेत आणि भक्ताच्या कल्याणाच्या चिंतेतच सदैव रत असतात. आणि पुढे काय सांगितलं, अशीच चिंता आध्यात्मिक गुरूंकडे सोपवली जाते. आणि ही गुरुशिष्य परंपरा आहे ना, भगवान श्रीकृष्णांकडून त्यांची चिंता कोणाकडे येणार, तुमच्या निश्चित गुरूंकडे येणार. ती चिंता गुरु, जो गुरु तुमच्या भल्यासाठी चिंता करत नाही ना, तो गुरु गुरु नाही हे जाणा, तो ढोंगी आहे. त्याचं मठ मंदिर चालावं म्हणून तो म्हणतोय, तुम्ही या इकडं, दान द्या, मस्त मजा करा, तुम्हाला काय वाटेल ते करा, तुमचा भाऊ महासागराचा उद्धार झाला नाही झाला काय फरक पडत नाही, कारण माझा होणार की नाही ते पण मला माहीत नाही, कारण तुम्ही दिलेल्या पैशातनं मी काय करतोय ते माझं मला माहिती आहे, माझा उद्धार होणार नाही ते मला माहिती आहे. त्यामुळे तुमचा उद्धार होऊ दे ना होऊ दे, पण तुम्ही या इथं डोनेशन द्या, बस दॅट्स ऑल. असा गुरु तुमचा भार नाही वाहणार. जो प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु आला आहे, मग तो दीक्षागुरु असू दे, शिक्षागुरु असू दे, भगवंत त्याला आपल्या आश्रितांसाठी चिंता हृदयामध्ये तळमळ देतात. आणि त्या तळमळीच्या पोटीच तो सांगत असतो, अरे या रे बाबा या, बसा, प्रसाद खावा, जप करा, नामस्मरण करा, मंगल आरती करा, कीर्तन करा, नगर संकीर्तन करा, जीवन तुमचं समर्पित करा परमेश्वराला. तेच एक कारण आहे तुमच्या जीवनाचं खरं कल्याण घडवेल. दुसरं कोणतंही कारण काही कामाचं नाही. एक्सपायरी डेट आली की सगळं इथं टाकून पळून जावं लागणार आहे.
मग तुम्ही त्या मीन वाईल पिरियडमध्ये काही किती केलेलं असाल तरी काही सोबत घेऊन जाता येत नाही. अलेक्झांडरच्या समोर ती संपत्ती उधळली गेली, आपल्या अंत्ययात्रेमध्ये आपण 1 रुपयाची चवली पावली उधळतो. प्रतीक तेच आहे, सोबत काही घेऊन जाणार नाही. लक्षात ना, तुम्ही किती काही कमवलं ह्या भौतिकाला सगळं इथंच ठेवून जावं लागेल, कारण हा देह चिन्मय आहे, हा भौतिक नाही. हां, त्यामुळे भौतिकतेच्या स्पर्शानं तो बरबटू शकत नाही. हां, काही काळ बांधला जाऊ शकतो, जसं तेल आणि पाणी एकत्र येऊ शकत नाही किती मिक्स केलं तरी, शेक केलं तरी. तसं भौतिक प्रकृती अपरा ही निम्न स्तरावरची प्रकृती आहे आणि जीव परा प्रकृतीमध्ये येतो. भगवंतांची शक्तीच आहे दोन्ही, पण ही उन्नत प्रकृती आहे भगवंतांची. अशीच चिंता आध्यात्मिक गुरूंकडे सोपविली जाते. आपणास भगवंतांचा प्रतिनिधी मानून आपल्या आश्रयास आलेल्या भक्तांची कधी अधिकाधिक प्रगती, कशी अधिकाधिक प्रगती होऊ शकेल याची एकमेव चिंता गुरूंना असते. एकमेव चिंता असते गुरूंना की आपल्या आश्रित जे कोणी आहेत, जे कोणी ह्या भक्तिमार्गाला लागले त्यांची दिवसेंदिवस कशी अधिकाधिक प्रगती होईल याची एकमेव चिंता त्यांना असते. भगवत चरणकमलाश्रित, भगवत ज्ञानी, उपासनारत अशा भक्तांविषयी भगवंत सदैव सजग असतात. कोणत्या कोणत्या भक्तांविषयी भगवंत सजग असतात? भगवत चरण कमलाश्रित, ज्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा काय घेतला आहे, आश्रय घेतला आहे, जे भगवत ज्ञानाचे उपासक आहेत, भगवद्गीतेचे उपासक आहेत, उपासनारत आहेत, जे साधना भक्ती करतायत उपासना, अशा भक्तांविषयी भगवंत सदैव सजग असतात. भले अशा भक्तांच्या जीवनामध्ये काही फेजेस येतील कमी जास्त, पण भगवंत त्यांची काळजी वाहत असतात. त्यांचं परमकल्याण कसं करावं ह्याच्या योजना भगवंतांनी तयार केलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला वाटेलसुद्धा कधीकधी एखादा भक्त आपल्याला दिसतोय की पतन होतंय, खूप चांगल्या पद्धतीनं भक्ती केली, पण ते तसं तुम्ही मानून तुम्ही दोषबुद्धी ठेवू नका, कारण त्याचा भार कोण वाहतंय, स्वतः स्वयंपूर्ण भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे जर आपल्या गुरुशिष्य परंपरेमध्ये एकत्र आल्यानंतर आपल्याला एखाद्या शिष्य भक्तामध्ये काय उणं देणं दिसलं तर त्याच्यातले उणधुणं दोष रोपण करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, ते गुरु आणि भगवंतांची जबाबदारी आहे. हा लक्षात, त्यांना माहिती आहे कोणाला कसं काय उपदेश करायचा, कोणाला कशा कुठच्या गर्तेतनं बाहेर काढायचं, म्हणून ही शिखा ठेवलेली आहे ना. ते शिखेला ओढून बरोबर बाहेर काढतात गुरु. हा लक्षात ना, त्यामुळे कधीतरी आता काय करा तुम्ही सगळ्यांनी, गुरूंसाठी समर्पित म्हणून शिखा ठेवा मुंडन करून, आणि ती शिखा वाढू द्या. म्हणजे एक ना एक दिवस खरी तुम्ही जर भौतिक त्याच्या घरातील अडकलात तर त्या शिखेला धरून गुरु काय करतील, तुम्हाला बाहेर खेचतील. हां, बरोबर की नाही? पुढे सांगतायत, भगवद्विधा भागवता तीर्थ भूता स्वयं विभो, तीर्थ कुर्वंती तीर्थाने स्वांतस्तेन गदाभृता. हे विभो, आपणासारखे भगवत भक्त म्हणजे मूर्तिमंत तीर्थक्षेत्रच होत, कारण आपण आपल्या अंतःकरणात परमेश्वरास निरंतर वागविता, त्यामुळे आपण सर्व स्थानांना तीर्थक्षेत्रांची योग्यता आणता. हा श्लोक जो आहे तो युधिष्ठिर महाराजांनी विदुरांच्या संदर्भात उच्चारला आहे भागवतामध्ये पहिल्या खंडामध्ये 13वा अध्याय 10वा श्लोक. विदुर कोण आहेत? काका आहेत. कोणाचे? युधिष्ठिर महाराजांचे, ज्यांना दुर्योधनांना हाकलून लावलं होतं महाभारताच्या युद्धाच्या आधीच, कारण त्यांनी पांडवांची बाजू घेतली, हाकलून लावलं. आणि मग ते संतपुरुष आहेत, भगवंताचे भक्त आहेत, महान साक्षात यमराज आहेत, यमधर्म आहेत. तर ते तीर्थाटन करून परत आले, त्याला युधिष्ठिर महाराज त्यांना म्हणतायत, युधिष्ठिर महाराज आपले चुलते संत विदुर यांचे स्वागत करीत होते. विदुरांनी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली होती. युधिष्ठिर महाराजांनी विदुरांना सांगितले की त्यांच्यासारखे भगवत भक्त साक्षात मूर्तिमान तीर्थक्षेत्रच आहेत. भगवत भक्तांचा देह हे काय, एक तीर्थक्षेत्र आहे, कारण पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्यांच्या हृदयात सदैव त्यांच्यासोबत असतात. मागच्या श्लोकात आपण अभ्यासलं, संतांचं हृदय म्हणजे भगवंतांचं राहण्याचं ठिकाण आहे. अशा संतांच्या संगतीच्या प्रभावाने पापाचरणी लोकही पापमुक्त होतात. म्हणून जेथे शुद्ध भक्त जातो ते स्थान पवित्र तीर्थच असते. अशा शुद्ध भगवत भक्ताच्या उपस्थिती कारणेच तीर्थस्थानांचे महत्त्व असते. आपण ज्या ज्या तीर्थस्थानांना म्हणून जातो तिथं बघा, अशा भगवंतांच्या निस्सीम भक्तांचा भरणा असतो. तिथे बिझनेसमन कर्मी लोक भेटणार नाहीत जास्त तुम्हाला. तिथे कोण भेटणार?
साधू संतच भेटणार. आणि म्हणून अशा तीर्थस्थानी असे साधू संत वास करतात की मोणा जिथं असे अनेक साधू संत येऊन वास करतात ते स्थान तीर्थस्थान बनून जातं. सेई भक्तगण हयद विविध प्रकार पारिषद गण एक साधक गण आर. आता ह्या भक्तगणांचे दोन प्रकार सांगितले तिथे. द्विविध प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. कोण? पारिषद गण एक आणि साधक गण एक. आता पारिषद गण म्हणजे कोण? असे शुद्ध भक्त दोन प्रकारचे आहेत. एक व्यक्तिगत संगती पार्षद जे नित्य भगवंतांच्या संगतीमध्ये राहतात आणि एक साधन मार्गाला लागलेले साधक. एक साधन भजन गुरुच्या आश्रयाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे साधन भजन करतायत, नियमित नामस्मरण करतायत, चार नियमांचं पालन करतायत, नियमित सत्संगाला येत आहेत, गुरुंनी दिलेले आदेश शिरसावंद्य मानतायत, तर भगवंतांच्या मूळच्या सेवकांना त्यांचे व्यक्तिगत संगती किंवा पार्षद समजले जाते. जे मूळपासून भगवंतांच्या सानिध्यामध्ये आहेत त्यांना भगवंतांची व्यक्तिगत संगती किंवा पार्षद समजले जाते. आणि भगवत भावनेचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी परिश्रम करीत असणाऱ्यांना साधक म्हटले जाते. जे मूळपासूनच भगवंतांच्या सानिध्यात आहेत, म्हणजे ज्यांनी पूर्णत्व प्राप्त केलेलं आहे भगवत भक्तीचं, असे अनादिकाळापासून भगवंतांच्या सानिध्यात वैकुंठात जे जीवात्मा आहेत त्यांना काय म्हटलं आहे? भगवंतांचे पार्षद, निज पार्षद. आणि जे या भौतिक जगतामध्ये आहेत आणि साधन भजनच्या मार्गाद्वारे भगवत प्रेम हृदयात विकसित करू इच्छितात अशांना काय म्हटलं आहे? साधक गण. असे दोन प्रकार आहेत. भगवंतांच्या पार्षदांपैकी काही त्यांच्या ऐश्वर्याकडे आकर्षित असतात. नारायण स्वरूपामध्ये भगवंत किती ऐश्वर्यशाली आहेत, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले. आणि दुसरे भगवंतांविषयीच्या माधुर्य प्रेमाकडे आकर्षित असतात. आणि दुसरे काही भक्त आहेत जे हे कोणाबद्दल बोलत आहेत? पार्षदांपैकी बोलत आहेत. हां, पार्षदामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक जे भगवंतांच्या ऐश्वर्याकडे आकर्षित झालेत आणि एक भगवंतांच्या व्यक्तित्वाकडे, भगवंतांच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेत आणि भगवंत त्यांना स्वतःचे पती म्हणून पाहिजेत. माधुर्यामध्ये माधुर्याकडे आकर्षित झालेत. यापैकी पहिल्या प्रकारच्या भक्तांना आदरयुक्त सेवाभक्तीचा निर्वाह करण्याकरता वैकुंठ जगात ठेवले जाते. तर वैकुंठ जगत हे अशा प्रकारच्या शुद्ध जीवात्म्याने भरलेले आहे जे भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्यभाव वासुदेव हे जे रूप आहे भगवंतांचं. वासुदेव हे काय आहे? द्वारकाधीश वासुदेव हे ऐश्वर्यशाली रूप आहे. आणि हे रूप कुठे वास करतं? वैकुंठामध्ये. आणि अशा ठिकाणी वासुदेवांची मनोभावे सेवा करण्याचं काम कोणाला दिलं जातं? अशा निज पार्षदांना जे भगवंतांच्या ऐश्वर्यभावाकडे आकृष्ट झालेले आहेत. आणि दुसऱ्या प्रकारच्या भक्तांना वृंदावनात श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा करण्यासाठी ठेवले जाते. जर तुम्हाला भगवंतांची प्रत्यक्ष निज सेवा पाहिजे असेल तर कुठं जाण्याची इच्छा असली पाहिजे आपल्याला? हां, गोलोक वृंदावनमध्ये जाण्याची इच्छा असली पाहिजे. हे वैकुंठाच्या पण वरती आहे लक्षात. आध्यात्मिक जगतातच आहेत सगळं हे, पण हे टॉपमोस्ट प्लॅनेट आहे त्याला गोलोक वृंदावन म्हणतात. हां, गोलोक वृंदावन. आणि ह्या हे भौम वृंदावन जे आपल्या पृथ्वी तलावरती आहे ते काय? भौम वृंदावन. जसं हे भूवैकुंठ आहे असंच वैकुंठ कुठे आहे? आध्यात्मिक जगतात आहे. पण हे वैकुंठ इथं अवतरलं म्हणून काय महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात? भूवैकुंठ म्हणतात, भूमितलाव. तसं भौम वृंदावन आणि गोलवृंदावन. गोलवृंदावन हे आध्यात्मिक जगतातील शाश्वत असं भगवंतांचं धाम आहे ज्याचं वर्णन भगवद्गीतेत 15व्या अध्यायात करतात. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. माझं धाम असं परमधाम आहे जिथं सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, इलेक्ट्रिसिटी, अग्नी यांची प्रकाशासाठी गरज नाही. ते स्वयंप्रकाशित धाम आहे. आणि जो कोणी एकदा त्या धामाला जातो तो पुन्हा फिरून ह्या भौतिक जंजाळात, पुन्हा या दुःखालय मग शाश्वतमध्ये फिरून येत नाही, तो मुक्त होतो. तर मुक्तीसुद्धा दोन प्रकारची आहे बघा, वैकुंठातील मुक्ती की गोलोकधामातील मुक्ती. तर आपण जे गौडीय धारेमध्ये जे शिकतो आहे ते कोणत्या प्रकारचा भाव शिकतो आहे? माधुर्य भाव. भगवंतांचं शाश्वत रूपामध्ये भगवंत मूळ स्वरूपात द्विभुज श्यामसुंदर वेणुधारी आहेत. गोलोकवासी राधाराणी समवेत नित्य सहचरण करतात. तर अशा भगवंतांची नित्य सेवा आपल्याला भेटावी. कोणाला बरं नको, कारण वासुदेव भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते द्वारकाधीश आहेत, त्यांच्याजवळ पण जाता येत नाही. पण जे गोलोकधाममधील भगवंत आहेत ते विचार करा. मधुमंगल हे सगळे गोपबालक भगवंतांसमवेत रोज जायचे गाई चरायला, आणि जाताना त्यांच्या आई त्यांना शिदोरी बांधून द्यायच्या.
कोण कचोरी न्यायचा, कोण जिलेबी न्यायचा, कोण बासुंदी न्यायचा, कोण संदेश न्यायचा, कोण बटाटावडा न्यायचा, कोण चकली न्यायचा, कोण खीर न्यायचा, पोहे न्यायचा, कोण काय काय न्यायचे. आणि मग भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना यमुने तटी बसून सगळ्यांच्या मध्ये बसून एकेकाचा घास स्वतः खायचे आणि औष्टाचा घास ते गोप बालकसुद्धा भगवंताच्या तोंडात कुंभाय आणि भगवंत आनंदाने ते खायचे, ग्रहण करायचे. तर एक दिवस मधुमंगलला देण्यासाठी काहीच नव्हतं. तर मधुमंगल म्हणाला, आजी आजी मला आज काय देते शिदोरी. खूप 18 विश्व दरिद्र ब्राह्मण मधुमंगल. तर आजीनं म्हणाले, एक 3-4 दिवसापूर्वीचं बासं ताक थोडंसं होतं घरामध्ये. म्हणाले, आता काय देण्यासारखं हेच आहे, तुला हे घेऊन जा. तर मधुमंगल ते काठीला बांधला आणि घेऊन आला गाडगाव छोटंसं शिळं ताक कुजलेलं. आणि आता सगळे बसलेत यमुना तटी आणि भगवान श्रीकृष्ण सेंट्रल आहेत. प्रत्येकाला वाटतं की भगवान श्रीकृष्ण आपल्याशीच आदान प्रदान करतायत. आणि तशीच वस्तुस्थिती असते ज्यावेळेला आपण ह्याच्या पुढचे श्लोक अभ्यासणार त्यावेळेला आपल्याला कळेल ते. आणि प्रत्येकजण भगवंतांना आपल्या शिदोरीतील घास भरवतोय, भगवंत आपल्या शिदोरीतील भरवतोय, उष्ट कोण खातोय, काय करतोय. भगवंताने म्हणलं, मधुमंगल कुठे दिसत नाही. तो सगळ्या गोपवाल्याने आजूबाजूला बघितलं, मधुमंगल कुठं दिसत नाही. त्याबरोबर भगवंताने जाणलं, मधुमंगल कुठेतरी लपून बसला आहे एकटाच. आणि एकटाच तो आजीनं त्याच्या दिलेलं मिष्टान्न काय करतोय, आता खातोय. त्यावर भगवंत उठले तिथनं, भगवंत उठले आणि मधुमंगल लांब एका झाडाच्या मागे जाऊन ते गाडगं घेऊन रडत होता. काय कसं हे मी आता पिऊ, हे कुचकं शिळं ताक आंबलेलं आणि काय म्हणून हे भगवंतांना देऊ. ते मधुमंगलनं पाहिलं, त्याला चावू लागली, भगवान श्रीकृष्ण येत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले, हे मधुमंगल काय आणलेस आज आणि एकटाच चोरून चोरून खातोयस, मला पाहिजे मला पाहिजे. त्यावर भगवंत आता जवळ येतात. त्यावर मधुमंगल म्हणलं, हे असं कुचकं ताक भगवंतांना कसं काय द्यायचं. त्याबरोबर मधुमंगलनं काय केलं, ते गाडगं लावलं तोंडाला आणि गटा 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 ते कुचकं ताक गिळू लागला. तेवढ्यात भगवंत समोर आले आणि ह्यानं शेवटचा घोटही भरला तर ते काय पोटात जाईना, ते असं गालामध्ये असं असे गाल झाले मधुमंगलचे. आणि भगवंत आले समोर, त्याने म्हणले, ह्यानं ईशान दाखवलं, संपलं आणि गाडगं फोडून टाकलं. संपलं, मला फसून खाल्लं एकट्यानं एवढं स्वादिष्ट मिष्टान्न आणलं होतं ते. थांब, भगवंताने काय केलं, समोर उभे राहिले, आपलं तोंड आ केलं असं आणि मधुमंगलच्या गालावर असं केलं. त्याबरोबर त्या कुसक्या ताकाची पिचकारी सरळ अशी उडाली आणि कोण्या तोंडात गेली, भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात गेली. आणि भगवंतांच्या तोंडात जेव्हा ते कुसकं ताक गेलं तेव्हा भगवंत म्हणाले, अरे चोरा, त्रैलोक्यातही शोधून कुठे मिळणार नाही, असं मिष्टानं एकटा खात होतास. असे भगवंत भगवंत भक्ताच्या प्रेमाचे भुकेलेले असतात. बस लक्षात ना, आणि जर हृदयामध्ये आपल्या शुद्ध भाव असेल भगवंतांची सेवा करण्याचा तर भगवंत कुठेही येतील आणि तुमच्याशी आदान प्रदान करतील. एवढे सुंदर असे श्यामसुंदर भगवंतांच्या सानिध्यात राहायला आवडेल की ऑफिसमधल्या भगवंतांच्या सोबत चाकरी करायला आवडेल तुम्हाला, कुठं जायला आवडेल तुम्हाला? ऑब्विसली गोलोकधाममध्ये. लक्षात ना, तर ते गोलोकधाममध्ये घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग आहे ते म्हणजे गौडीय धारा. दुसऱ्या कोणत्याही धारेमध्ये तुम्हाला गोलोकधाममध्ये जाण्याचा मार्ग सापडणार नाही, कारण प्रेमाभक्ती भगवंतांची माधुरसामध्ये केवळ आणि केवळ गौडीय धारेमध्येच शिकवली जाते. आणि तीच परंपरा आपल्या संत वाङ्मयात भेटली. संत तुकाराम महाराज ह्या त्या धारेतले प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रातील. साक्षात चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दीक्षा दिली होती, म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये लिहितात, चैतन्येर दिली दीक्षा, नाममंत्र दिला सोपा रामकृष्ण हरी. चैतन्य महाप्रभूंनी साक्षात स्वप्नामध्ये येऊन त्यांना दीक्षा दिली. कोणाला? तुकाराम महाराज. आणि म्हणून तुकारामांचे सगळे अभंग मी अनेक प्रवचनातून गात असतो. का? कारण ह्या सगळ्या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंतांची प्रेमाभक्ती कशी करावी हेच फक्त ओतप्रोत धरून सांगितलेलं आहे. त्यामुळे इस्कॉन म्हणजे काही पाश्चात्य देशातलं शिकवण देणारी संस्था नाही आहे. इस्कॉन म्हणजे भगवंतांच्या प्रेमाचं विशुद्ध रसायन तुम्हाला आचरणात आणण्याचं शिकवण्याचं एकमेव संस्था आहे जगाच्या पाठीवरती उपलब्ध आहे. दुसरी कोणतीही संस्था नाही की जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असे अमूलाग्र बदल घडवून तुमच्या जीवनामध्ये आचरण कसं करावं हे शिकवतील. तुम्हाला येतील, प्रवचन सांगतील, दुसऱ्या गावाला निघून जातील, पण नाही. प्रभूने आदेशच दिलेला आहे, 1, 2, 4 किती काय असू देत त्यांना घेऊन हे प्रेमाभक्तीचं अत्युच्च शिखर आपल्याला गाठायचं आहे. छोटे छोटे ग्रुप करून
जगाच्या पाठीवर सगळीकडे नामसंकीर्तन पोचलं पाहिजे. उगाच उपटसुंब्यासारखं ह्या गावात त्या गावात फिरत बसायचं नाही आहे. जे कोण आश्रित राहतील त्यांच्याबद्दल हृदयात तळमळ राहिली पाहिजे की ह्यांना कसं मी त्या गोलोकधाममध्ये घेऊन जाऊ. तर अशा संतांच्या संगतीच्या प्रभावाने पापाचरणी लोकही पापमुक्त होतात. म्हणून जेथे शुद्ध भक्त जातो ते स्थान पवित्र तीर्थच असते. अशा शुद्ध भगवत भक्ताच्या उपस्थिती कारणेच तीर्थस्थानाचे महत्त्व असते. त्यानंतर आपण दोन प्रकारचे भक्त पाहिले आणि त्याच्यातील आपण महात्म्य पाहिलं की गोलोक वृंदावनमध्ये जाण्याचा मुक्तिमार्ग जो आहे तो सगळ्यात टॉपमोस्ट आहे. भक्ताच्या लागे मुक्ती हात धुवून मागे पडलेली असते, लेट मी सर्व यू म्हणून भक्त म्हणत असतात. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. भक्तांना मुक्तीचं काय देणं घेणं नसतंय, मुक्ती तर अशीच त्यांना फ्रीमध्ये भेटलेली असते. जो विशुद्ध भक्तिमार्ग लागला आहे त्याच्या मागणं हात जोडून मुक्तीदेवी फिरत असते. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पुराणामध्ये सांगितलेलं आहे, वेदामध्ये सांगितलेलं आहे. मुक्तीदेव प्रार्थना करत असते की हे वैष्णवा लेट मी सर्व यू, मला तुझी सेवा करू द्या. भगवत भक्त म्हणतो तुझी सेवा स्वीकारायला माझ्याकडे वेळच नाही आहे. का? प्रत्येक क्षण, मग तो ह्या लौकिक जगतातला असू दे किंवा अलौकिक जगतातला असू दे, प्रत्येक क्षण मला वासुदेवांची, भगवान श्रीकृष्णांची, श्यामसुंदरांची कशी सेवा करता येईल ह्याच्याच विवंचनेमध्ये मी आहे. अशा स्तराला ज्यावेळेला आपण पोचू त्यावेळेला निश्चितच भगवंत आपली दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय. गौर प्रेमानंदे जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.